अंगम हरेः पुलकभूषणमाश्रयन्ति श्रृंगांगनैव मुकुलाभरणं तमालं अंगीकृताखिल विभूतिरपांगलीला मांगल्यदास्तु मम मंगलदेवतायाः मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारे प्रेमत्रपा प्रणिहिता निगतागतानि मालादृशोर्मधुकरीव महोत्पलेय सामेश्यं दिशतु सागर संभवाय हरे रामलिताक्षमदिगम्य मुदा मुकुंदम आनंदकंदमनिमेषमनंगतंत्रम आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रम प्रत्यय भवेन्मम भुजंगशयांगनाय बाह्यंतरे मधुजितश्रितकौस्तुभेय आरावलीव हरिनीलमयी विभाति कामप्रदा भगवतोपि कटाक्षमाला कल्याणमावहतु मे कमलालयाय कालांबुदालिलतोरसिकेटभारे। किती वाजले का सुन बाई? आले नाहीत अजून। अगं आले नाहीत अजून काय? मी विचारलं किती वाजले। हो मी ऐकलं। बरोबर, चांगलं ऐकलंस। नवऱ्याची वाट बघत होतीस, मग सासऱ्याचे शब्द तुला कसे ऐकू येणार? तसं नाही मामांजी। तसं नाही कसं, तसंच आहे। आणि तसं नसलं ना तर ते तसंच असायला हवं। अगं आता तुमचं वयच आहे हे वाट पाहण्याचं। आता आम्ही का वाट बघायची आहे म्हातारपणी? आणि येऊन जाऊन वाट कुणाची बघणार? तर मुलाची, कारण म्हातारपणची आमची काठी आहे ना ती। बरं ते असू दे, माधव आला नाही अजून? नाही। कुठे गेला आहे? कुठेशी एंगेजमेंट आहे त्यांची, पण यायला हवे ते म्हणा। आणि मला सांग, मी वाट बघत नव्हते म्हणून। कसली ग तुझी एंगेजमेंट? अहो माझी नव्हे, त्यांची। काय एंगेजमेंट काय अपॉइंटमेंट काय, बाकी नव्या लेखकाची बायको शोभतेस खरी। काय ग ही कसली एक एक खुळ आहेत? मलाच यांनी सांगितलं असं बोलायला। हे असले शब्द वापरायला सांगितलं? नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे। त्यामुळं ते हे आपलं काय डिग्निटी वाढते नाही का तुमची? नाही नाही, तुला दोष देत नाही मी। खरं म्हणजे काळच खूप बदलत चाललाय, त्याला तू तरी काय करणार? पण तुला सांगतो, बैस बैस, तुला सांगतो, तरुणपणी माझ्या बायकोला तू भेटायला हवं होतंस आणि तिला विचारायचास हा प्रश्न। अगं हसतेस काय? आता ते शक्य नाही हे मला ठाऊक आहे, पण आपली कल्पना करायची ग। जुने झालो म्हणून काय झालं, पण आम्ही लेखकच आहोत ना। तर मला सांग काय दिलं असतं तिनं उत्तर? बाहेर गेलेत असं? छे 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 छे, ही हल्लीची झाली भाषा, हल्लीच्या मुलींची बेपरवाईची। पूर्वीच्या बायका इतक्या बेपरवा नव्हत्या। अगं नवऱ्याची मर्यादा किती सांभाळायची ना ते त्यांना बरोबर ठाऊक होतं। तुला एक गोष्ट सांगतो, मी एकदा लोकमान्य टिळकांच्या व्याख्यानाला गेलो होतो चोरून। चोरून? हो मग। अगं त्या लोकमान्यांची स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही सिंह गर्जना चोरून ऐकण्याचा काळ होता तो, म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीचा काळ होता। तर मी व्याख्यानाला गेलेला हिला ठाऊक होतं। आमच्या घरी कोणीतरी आलं आणि हिला विचारलं की कुठे गेले आहेत, मग काय म्हणाले सासूबाई? कपाळीचा मळवट सुद्धा लहान वाटे इतके डोळे मोठे केले तिने। घाबरून इकडे तिकडे बघितलं आणि मला जणू काही जन्मठेपेची शिक्षा झाली आहे अशी भीती मनात बाळगून तिनं सांगितलं, काय की भाई आता लोकमान्यांच्या व्याख्यानाला गेले आहेत, परत येतात की नाही कुणास ठाऊक। हसतेस काय? असा तिनं मोठा सुस्कारा सोडला। अर्थात बायकांनी नवऱ्याची किती मर्यादा सांभाळायची याचं ते एक प्रतीक होतं। आता ही गोष्ट मी आमच्या घरी सांगितली ना, तेव्हा आमच्या वडिलांनी याच्यावर ताण करणारी एक गोष्ट मला सांगितली, म्हणजे ती सुद्धा लोकमान्यांच्या घरातली। अगबाई टिळकांच्या घरातली? हो ना। काय झालं, एकदा लोकमान्य बाहेर गेले होते आणि एक गोरा साहेब त्यांच्या घरी त्यांना भेटायला आला। त्यानं सत्यभामाबाईंना म्हणजे त्यांच्या पत्नीला विचारलं, टिळक साहेब आहेत का घरात? काय सांगितलं असेल टिळकांच्या बायकोनं? त्यामुळे ना कोपऱ्यात काठी दिसत नाही, पण एवढ्यावरून काही त्या गोऱ्या साहेबाला कळलंच नाही। त्याने पुन्हा विचारलं, आहेत का टिळक साहेब घरात? त्या म्हणाले, खुंटीला पगडी दिसत नाही। अगं तरीही त्याला काही कळलं नाही।
त्याने पुन्हा विचारलं आहेत का टिळक साहेब घरात. शेवटी त्या म्हणाल्या की दरवाजात जोडे दिसत नाहीत. तर ही जोड्याची भाषा त्या गोऱ्या साहेबाला कळली आणि तो गेला. अशा ह्या आठवणी उरात साठवलेल्या असतात पण आठवायला लागलं ना म्हणजे ऊर भरून येतो. नव्या सुनेच्या नाकातल्या नथीसारख्या असतात ह्या आठवणी. नाकातल्या नथीसारख्या म्हणजे? म्हणजे असं की नथ नाकात घालायला लागलं की नाक दुखतं. पण नथ घालायचा सोस दांडगा. नाक दुखल्याशिवाय राहत नाही आणि नथ घातल्याशिवाय राहत नाही. अशा या आठवणी एकदा आठवायला लागलं ना म्हणजे डोळे उदक सोडायला लागतात. अरे तुझ्या नवऱ्याबद्दल काय सांगत होतीस तू? कसली त्याची कुणाबरोबर आहे एंगेजमेंट? एक गोष्ट लिहित आहेत सिनेमाची. हा म्हणजे विभक्त कुटुंबावरची एक गोष्ट. असं असं विभक्त कुटुंबावरची. अगं म्हणजे त्याला आवडणाराच विषय आहे. हा बर. हे सुरेश आणि मंदा कशी आली नाहीत अजून? नाही ना, मला तर भीती वाटतेय. भाऊजीने निदान छत्री तरी नेली आहे, वंशनी ती सुद्धा नेली नाहीये. खरंच भीती वाटते मला. का ग? बघा ना, पाऊस येणार आहे असं वाटतं. आभाळ केवढं भरून आलंय. होईल मोकळ. अग हे भरून येणार आभाळ म्हणजे बापाच्या डोक्यावर लग्नाला आलेली मुलगी असते ना तसं असतं. होईल मोकळ, होईल. अरे हो, बरी आठवण झाली. तुझ्या वडिलांना मी पत्र लिहिलं होतं त्या आपट्यांच्या स्थळाविषयी, त्याचं उत्तर नाही आलं. आपटे म्हणजे आमचे नाशिकचे आपटे? हो मामाजी, ते स्थळ चांगलं नाहीये. का ग? म्हणजे मला नेलं होतं तिथं दाखवायला पण तो मुलगा चांगला नाही. म्हणजे तुला नापसंत केलं म्हणून? तसं नाही. मग वडिलांशी भांडून वेगळा झालाय तो. वडिलांची मतं पटत नाहीत त्यांना. ठीक आहे ग, लग्नापूर्वी जरी पटली नाहीत ना मतं वडिलांशी, तरी लग्नानंतर बायकोशी बरोबर पटतं या लोकांचं. तसं नाही मामांजी, पण तो जन्मदात्यालाच समजू शकला नाही. तो जन्माच्या जोडीदाराला काय सांभाळणार आहे? अशा ठिकाणी देऊ नका वंशना तुम्ही. तुझी मतं चांगली आहेत पण ही अशीच राहिली तर चांगली आहेत. आणि तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात शिरलंय खूळ, वेगळं व्हायचं. तरुणपणी वाटतं की वेगळं राहणं म्हणजे खूप सुखाचं असतं म्हणून. पण माधवच्या म्हणण्याप्रमाणे मला एकट्याला काहीही करता येणार नाही. मला माझ्या धाकट्या भावाला रघुनाथला विचारायला हवं. आता येणार आहे तो, तार आले त्याची, आज उद्याकडे येईलच. सैन्यात आहे कर्नलच्या हुद्द्यावर. तुझ्या नवऱ्याचे डोळे उघडायचं सामर्थ्य काही माझ्यात नाही पण तू बघ. या रघुनाथला हे वाटणी प्रकरण काही आवडणार नाही. त्याला भयंकर चीड आहे ह्या प्रकाराची. बरं त्याला विचारल्याशिवाय मला एकट्याला काहीही करता येणार नाही ना. खूप कडक स्वभाव आहे त्याचा. अरे पुन्हा गडगडायला लागलं. वाराही जोरात सुटलाय. म्हणजे पाऊस येणार आहे का जाणार आहे? मामांजी मी मागल्या बागेत ना वंशनची पातळ वाळत घातलीत, ती घेऊन येते. हा नाही नाही नाही, तू नको जाऊ, मी जाऊन आणतो. एक तर ही वेळ चांगली नाही आणि दुसरं म्हणजे वेलीला एक दोन तीन काकड्या लागल्या आहेत, त्याही घेऊन येतो. अर्थात माकडांची धन झाली नसेल तर आणि सुरेशच्या तावडीतून राहिल्या असल्या तर. मामांजी मी आणते ना. अगं नको म्हटलं ना, वेळ चांगली नाही, जमीन तापलेली असते, जनावरं गारव्यासाठी बाहेर हिंडतात अशा वेळी. हा मीच येतो जाऊ. आस्तिक आस्तिक काळ भैरव, आस्तिक आस्तिक काळ भैरव. तुम्ही? मी विनायक विघ्ने. इथून दोन घरं टाकली की तिसरं लागतं ते माझंच. माधवला माहिती आहे, तशी 5-7 घरात माझ्या गावात. माझ्या घरी कोणीच नसतं, म्हणजे पहिली बायको मेली दुसरीला शोधतोय. घरच्यासारखं आहे माझं घर. तुम्हालाही असायला हरकत नाही, येत जा ना. घरी कोणीच नसतं माझ्या. इथली माणसं मी माझ्या घरचीच समजतो. हे बघा, सध्या घरात कोणी नाही आहे. तुम्ही आहात ना मामांजी? अच्छा म्हणजे ते आहेत. सुचवायची पद्धत चांगली आहे. हा म्हणा लेखकाच्या घरातली पद्धत आहे. ठीक आहे, आता ते गेल्यावर मग येईन मी. म्हणजे? नाही, त्यांना मी इथे यायला आवडत नाही ना. माधवचं त्यांचं वाकडं आहे म्हणे असं तो सांगत होता. त्याच्याकडे काम आहे माझं.
ठीक आहे मग ते आल्यावर या. तेच आलेत का बघायला आलो तुम्ही? पण तुम्ही दिसलात, बरं वाटलं. नाही काय तुमचं लग्न झाल्यापासून या घरात मी आलोच नव्हतो ना. तसे माधव आणि मी काही दोन नाही हा, अगदी एक जीवाभावाचे दोस्त. त्याचं सुख तेच माझं सुख असं समजून चालतो मी. कळलं मला, या तुम्ही आता. नाही आता येत नाही, आता जातो, नंतर येईन. आठवण ठेवा. मला गरज वाटत नाही त्याची. माझी नव्हे हो, माझ्या निरोपाची. अरे हो, मंदा दिसत नाही कुठे. मंदा? तुम्हाला काही शिष्टाचार आहेत की नाही? सरळ एकेरी नावाने उल्लेख करता तिचा. कोण मंदा? तुमची बायको आहे. वावी, तसा प्रयत्न आहे माझा. माधवचं माझं बोलणं झालंय. हे बघा, पायपुसण्याने हातरुमाल होण्याची इच्छा बाळगू नये. तुम्हाला काही मॅनर्स आहेत की नाही? चालते वा तुम्ही इथून, चालते वा. मामनजी जातो. काय गारव्या करता जनावर बाहेर पडतात. डसू नये एखादं म्हाताऱ्याला. चांडाळ, हलकट, नीच. मला बोलवलं मामनजी? अच्छा त्यांना बोलवलं. मला वाटलं मलाच. वहिनी, वहिनी, दादाला सिगरेट सोडायला सांग. का हो? अगं थट्टेनं नाही सांगते, डोक्यात राख घालून सांगते. हे बघ. अगं वहीन, तुमच्या डोक्यात पडली होय, माझं लक्षच नव्हतं. बरोबर आहे, कसं असणार? आपण बघत असाल वाट आपल्या नवऱ्याची. आता मी कशाला बघू वाट? लग्न होऊन चांगले 2 महिने झाले, आता वाट तुम्ही बघायची. मी? केव्हा एकदा तो रमेश येतो, केव्हा एकदा आपलं आडनाव बदलतं, केव्हा एकदा या वहिनीच्या जाचातून सुटून आपण सौ होतो, ही वाट आता तुम्ही बघायची. मग काय म्हणतोय रमेश? कोण रमेश? ए मला नाही आहे कोणी ठाऊक. असंच असतं, ठाऊक नाही असं सांगावंच लागतं काहीतरीच. तुला कोणी सांगितलं? आम्हाला सांगितलं एका पत्रानी. पत्र? कुठलं पत्र? मला नाही कोणाचं पत्र पित्र आलेलो. छे छे, तुम्हाला कुठे आलंय पत्र? तर तुमच्या संस्कृतच्या पुस्तकाला आलंय. तू का हात लावलंस माझ्या पुस्तकाला? अण्णांनी बघितलं? कसा सापडला चोर. सांग ना वहिनी, अण्णांना समजलं का? हो, मीच दाखवलं त्यांना ते पत्र. हे चाळे चांगले आहेत का? असे चिडले तुमच्यावर? वहिनी, माझी काही चूक नाहीये. ते मला भेटले गॅदरिंगच्या वेळेला, आमची ओळख झाली. ते मला काही सांगू नका, मामांची ना सांगा आल्यावर. आमचं मिला नशीबच धड नाही, मिला लग्नही जुळत नाही कुठं, म्हणजे सुटे ना एकदाची. मला 20 दे आणून, 20. कुठे मिळतं ते सांगा ना, मग देते आणून. मला नाही माहित, मग जीव घे माझा. तो तरी कुठे तुमच्याजवळ? तो केव्हाच तुम्ही त्या रमेशला देऊन टाकलाय? कशाला नाव घेतेस त्यांचं उगाच? तुम्हाला उघडपणे घेता येत नाही ना, म्हणून दुसऱ्याने नाव घेतलं म्हणजे बरं वाटतं, नाही का? हो, फार काळजी माझ्या बऱ्याची तुम्हाला. तिथं आहेच. म्हणूनच गळा कापलात माझा अण्णांना पत्र दाखवून. कुणालाही पत्र दाखवलं नाहीये मी तुमचं, काही काळजी करू नका. खरंच इतका सुद्धा विश्वास नाही तुमचा माझ्यावर? आणि उगीच म्हणायचं, वहिनी आमची लाडकी आहे. नुसती थट्टा केली तुमची मी. चला, भूक लागली असेल ना. हो का, खाणं झालंय रमेश बरोबर हॉटेलात. वहिनी अशी थट्टा नाही करायची. बरं बरं बरं, मग आडनाव काय आहे त्यांचं? भांडारकर. भांडारकर? कसा आहे मुलगा? लाजू नका. आणि घरी कोणी आहे की नाही? वडील? हो, एम एत लेक्चरर आहेत आमच्या कॉलेजवर. वडील? आहा, ते ते का? आणि कोणी भावंड वगैरे? कोणी नाही, एकटेच आहेत हे. हो का? आणि काही इस्टेट वगैरे? 2 घर आहेत स्वतःची, शिवाय शेती आहे जवळच खेड्यात. हो, अरे वा, छान आहे की स्थळ. मग बोलू का मी मामांजींशी? नको नको. का, गुपचूप करायचंय? अगं नाही, ते स्वतःच येणार आहेत विचारायला दादाला.
हो केव्हा? त्यांच्या वडिलांची संमती मिळाल्यावर. आजच. आणि वडिलांची संमती नाही मिळाली तर? वहिनी तसं नाही होणार. का? वडिलांच्या अगदी आत्मीयतेत वाटतं. हो असायलाच पाहिजे. बरं राहतात कुठं? रुक्मिणी सदन टिळकवाडी डेक्कन जिमखाना केअर ऑफ विष्णू वामन भांडारकर. भाऊजी कुणाचा पत्ता हा? आमच्या कॉलेजात आलेत लेक्चरर म्हणून. लेकाचे छत्र्या सुद्धा घेत नाहीत विकत. मला विचारलं मिस्टर सुरेश जरा छत्री देता का? मी म्हटलं वाऱ्यानं उलटेल तर म्हणाले चालेल मी नवी आणून देईन. हे देणार आणून नवीन. मी मनात म्हणालो सुद्धा नवी आणून देणार होती तर मग आधीच का नाही घेतलीत? पोरींच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी लेकाचे अप टू डेट कपडे घालून येतात. मग दिलीत कशाला छत्री? नाही म्हणत असतो तर काटा काढला असता क्लासमध्ये. संस्कृत विषय ना त्यांचा. त्या विषयात आहे आमची रड. काय बाकी झालो असतो नापास तर सांगायचं ठरवलं होतं घरात. काय? पुढच्या वर्षी क्लास मिळवण्यासाठी यंदा ड्रॉप घेतलाय. पण म्हटलं नको प्रोफेसरची सन्मान बांधून परीक्षा पास होऊया. काय म्हणा या लेखाजांचे उद्योग त्यातलेच. भावाशी सन्मान बांधून बहिणीशी लग्न जमवायला बघतायत. सुरेश. अरे ओ हो हो अक्का बाई तुम्ही आहात वाटत इथे. सगळं कॉलेज कोकलते तुमच्या नावानं. काय बिघडलं त्यात? काय बिघडलं त्यात? आमची पोझिशन डॅम झाली आहे. का हो? का हो काय वहिनी? अहो त्याला आणि मला समोर बघितलं ना की मुलं म्हणतात आय बुआ. जसं काय माझ्याशीच लग्न जमणार आहे तसं. सूर्या मार कशीला? का सूर्या? का सूर्या? का चांगलं आईनं सुरेश नाव ठेवलंय तर म्हणे सूर्या. तर रमेशला म्हणशील का रम्या? काहीतरी काय भाऊजी नवराज असं कुठे नाव घेतात का कधी? पण तुम्ही कशाला एवढे भडकता? समजे यांनी परस्पर स्वतःचं लग्न जमवलं तर मामांजींचे कष्ट नाही का वाचायचे वर संशोधनाचे? यांचं चाललंय संशोधन. आमच्या सगळ्या रसायनांची भट्टी उलटली आहे. अगो बी आता कसली भट्टी? अहो फर्स्ट क्लास करिअरचा मुलगा म्हणून इम्प्रेशन ठेवतोय मी कॉलेजात. उभं राहायचं होतं मला निवडणुकीला गॅदरिंगच्या सेक्रेटरी म्हणून. पण मुळे आमचं सगळं धोरणच बिनसलंय. फियास्को झालाय सगळा. का तू राहा की उभा? तुला कोण नाही म्हणते? काय तुला की उभा? तुला कोण नाही म्हणते? कोण देणार मत आम्हाला? का आता तुझा भाऊ म्हणून मुलींची मतं मिळायची नाहीत? का हो यांनी काय केलं त्या मुलींचं? सगळे जळत असतील ना आपला चान्स गेला म्हणून. कसला स्वयंवराचा? नाही तर काय. आणि ज्या बाजूला मुलींची मतं त्या बाजूला मुलांची मतं. त्यांची तोंड जिकडे फिरतील तिकडे यांचे पाय. बाईल बुद्धे लेकाचे. हो पण तुम्ही कशाला एवढे भडकता? मला विचारा. गप्प बसा अक्का गप्प बस. त्या कुंदाने काढली असेल काहीतरी खरड. कुंदा? कोण होई कुंदा सांगा तुम्ही मला. गुप्ते कुंदा गुप्ते आहेत ज्युनियरला यंदा नटवी मेली. का का चांगलं तोंड दिलं नाही वाटतं देवानं? तुम्ही मुली ना दुसऱ्या मुलींच्या बद्दल कधी चांगलं बोलतच नाही. अगदीच काही वाईट नाही सापडलं ना तर तिचं पातळ माझ्यापेक्षा हलकं एवढं तरी म्हणताच. सरळ बोलायला काय होतंय? पण तुमच्या नाकाला का झोंबल्या एवढ्या मिरच्या? अगं झोंबणारच. सारखा घिरट्या घालत असतो मेला तिच्या घराभोवती सायकल वरून. काय हो भाऊजी? हो हो होय बरं होय. दादा सुद्धा हेच करत होता. आता झालाय मोठा स्टोरी रायटर. तुम्ही होता वाटतं त्यांच्या पाळतीवर. हो मग मोठेपणी आपण कसं व्हायचं कसं वागायचं याचे धडे घेत होतो. आणि आम्ही असं केलं ना तरी आम्ही पुरुष आहोत. पण हिचं काय अण्णांना जर समजलं ना की हिनं लग्न जमवलंय परस्पर एका प्रोफेसरशी तर काय होईल आहे का माहीत? काही होणार नाही अण्णा. अरे काही होणार नाही अकबी. त्याच्याबरोबर पुढं पळून जाऊन तोंडाला आमच्या काळोखी फासण्यापेक्षा मी हिला पिवळी करून देईन. हा ऐकलं वाटतं मामांची सगळं. अरे ऐकायला कशाला हवं. या इकडे या. घरोघर याच सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. हा चेहरे तेच नाव तीच माणसं फक्त वेगळी वेगळी. मी माझ्या पूर्वीच्या नाटकात हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. विभक्तीचा प्रत्यय हो ना अण्णा. काय छान नाटक आहे ना ते. अण्णांना माहितीये. तू सांग आता काय छान नाटक आहे ना ते. अरे नावं ठेवत असत तुमच्या मागे तुमच्या नाटकांनाही. अरे हे सुद्धा मी लिहून ठेवलंय. अशा कवींना द्रष्टा म्हणतात हो की नाही अण्णा? बघा बघा अण्णा बघा. निंदा करते हो निंदा करते तुमच्या तोंडावर. निंदा? हो अगं द्रष्टा म्हणजे शिवी आहे नतर द्रष्टासारखी संस्कृतात. वा 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 सुरेश तुझं संस्कृतचं ज्ञान अगाध आहे. कोण प्रोफेसर आहेत रे तुझे? भांडारकर. हा नवीनच आलाय. हा सॉरी अण्णा आलेत. हा काही येत नाही हो शिकवायला. आपलं असतं का लक्ष वर्गात? सांगू का अण्णांना? हे तू कशाला एवढा काही वार घेतेस? मग आता मी सांगू का अण्णांना?
मारू नको तू. हे अरे काय सांगणार वेगळं, आणखी मला सगळं ठाऊक आहे. मला एकच सांग बंदा, मुलगा कसा काय आहे? बावळट्टा आहे. सूर्या मारू नकोस. अण्णा तुम्हाला सांगतो, प्रोफेसर आहे संस्कृतचा, वाटतो सायन्सचा आणि बोलतो गणितात. अच्छा जरा गप्प बैस, मूर्खासारखे नको त्या विषयात तोंड घालू नकोस. पण आता मला भेटायला केव्हा येणार आहे? खर तर आजच येणार आहेत ते, त्यांच्या वडिलांची परवानगी घेऊन ह्यांना भेटायला. माधवला भेट? नाही बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आता माधवच घरातला करता आहे ना, हुंड्याची जबाबदारी त्याचीच आहे. तेव्हा ज्याचा मान त्याला आपण द्यायलाच हवा, पण मी मात्र आनंदाने संमती देईन. मामनजी एवढ्या लवकर तुम्ही संमती द्याल असं वाटलं नव्हतं मनसंना. हा नाही वाटायचं, नाहीच वाटणार तुम्हाला, कारण तुम्हा तरुण मंडळींचा आम्हा म्हाताऱ्यांकडे बघायचा दृष्टिकोनच वेगळा असतो, विचित्र असतो. पण एक सांगू सुनबाई, जावयाला बघायला आणि मुलीची सासरी पाठवणी करताना तुझी सासूबाई नाही याचं वाईट वाटत. कनवटीला सुपारी लावून या आठवणी. बरं सुनबाई या आठवणी, ये बैस. मला एक सांग सुनबाई, तू माहेर सोडून इथं सासरी आलीस, पण तुला कधीतरी माहेरची आठवण येते? नाही मामांजी. तुम्ही बोललात ना म्हणजे माझे वडीलच बोलतायत माझ्याशी असं वाटत. हे सासरी असं कधी वाटलंच नाही मला. हीच तर एकत्र कुटुंबाची गोडी आहे पुरानो, आणि तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात खूळ शिरलंय वेगळं व्हायचं. आम्हा म्हाताऱ्यांचं तुम्ही दुसरं तिसरं काही ऐकलं नाहीत तरी चालेल, पण एक गोष्ट मात्र ऐका, हेच माझं सासर आणि हेच माझं माहेर असंच समजा. एकत्र कुटुंबात राहा, एकत्र कुटुंबात राहण्याचं हे सुख कोणत्याही कारणास्तव किंवा सुखाच्या खोट्या कल्पनेनं विभक्त करू नका. अरे हो, गप्पांच्या नादात विसरलो, काकड्या जा रे सुरी घेऊन ये. अण्णा कुटुंब विभक्त करू नका म्हणताय आणि सुरी आणायला सांगताय? चावटपणा करू नको, सुरी आण म्हटलं सुरी घेऊन ये. आणतो आणतो. भारी बडबड करायची सवय झाली तुझ्या भावाला. अय्या काकड्या अण्णा आपल्या घरातल्या? नाही नाही बागेतल्या. सुरी घे तुला. ही तुला थांब, तुझ्या नवऱ्याचा वाटा सुद्धा देतो. आहो घे आणि सगळीच तुला. वा, आपल्या हातानं लावलेल्या फळांची गोडी काही वेगळीच असते. नाही अण्णा काकडी कडू आहे. हो असेल असेल असणारच, सगळीच फळ गोड असतील असं थोडंच आहे, एखादं कडू असणारच. अण्णा दादा आला. काय स्टोरीचं काय झालं तुझ्या, झालं का डिस्कशन? पोचलीन वाटतं ही बातमी तुमच्यापर्यंत. अरे जरा तीळ भिजत नाही तोंडात, जरा तरी खाजगी आयुष्य जगायला शिक म्हणावं. अरे पण तिनं मलाच सांगितलं ना, बापच आहे मी तुझा, वैरी नव्हे. ज्या त्या बाबतीत तुमचा सल्ला, ज्या त्या बाबतीत तुमचं मार्गदर्शन, काय चाललंय काय? इथे कमवून आणायचं मी, श्रम करतो मी, धान्य आणायचं मी, चढवायचं चुलीवर मी, आणि स्वयंपाक झाला की हिनं तुम्हाला विचारायचं मामांजी पाना घेऊ का म्हणून. म्हणजे मला काहीच किंमत नाही, काहीच किंमत नाही माझी या घरात. घरात नाही ते नाही, बाहेरही नाही, स्वतंत्र अस्तित्वच उरलं नाही मला. बोल बोल, पुढचंही वाक्य बोल ना. वेगळं व्हायचं आहे मला, सांगून टाक एकदा. अरे स्वतंत्र अस्तित्व नाही तुला असं म्हणतोस, स्वतंत्र अस्तित्व आहे पण तुला ते टिकवता येत नाही, त्याला मी काय करू? असं नाही आहे, तुमची पिढी संपली आहे आता, तरी पण तुम्हाला टिकवायचं असतं ना आपलं वटलेलं वागणं, म्हणून तर तुम्ही वाटेल त्याच्यावर वाटेल तसं तोंडसुख घेत असता. नवीन वाङ्मयाला सुरुंग लावायचा चंग बांधलाय ना तुम्ही. अरे माधव,
नुसती फुंकर मारली तर जे उडून जाईल त्याला सुरुंग कशाला हवाय? हेच ते, जिथं तिथं तुमची गळचेपी, जिथं तिथं तुमची मुस्कट डबी, नवीन नवीन म्हणून जे जे जन्माला येईल ते तेवढं तुमचा शत्रू। अरे माधव, पण ते सगळं जुन्याच्याच पोटी जन्माला येतं हे विसरू नकोस। मला काहीही ऐकायचं नाही आणि कोणताही उपदेश नको आहे मला। मला कंटाळा आलाय या घराचा आणि या बंधनांचा। तुला विनायक विघ्ने भेटला होता की काय? त्यानं सांगितलं वाटतं तुला त्याच्याच पावलावर पाऊल टाकून चाल म्हणून? हो, तोच भेटला होता। लिखाणावर खुश आहे ना तो माझ्या, म्हणून दुखत आहे तुमच्या पोटात, सलत आहे तुमच्या डोळ्यात सगळं, कळतंय मला। मुलाला मिळालेलं नाव लौकिक नको आहे तुम्हाला। अरे असं काय करतोस माधव, मोहोर जास्त झाला म्हणून आम्रवृक्षाला त्याचा भार होत नाही, बाप झाला नाहीस म्हणून बोलतोयस तू हे असं? त्याला काही अक्कल लागत नाही। लागते, त्याला सुद्धा अक्कल लागते, आणि ती असती तर तू हे असं बोलला नसतास। ही अक्कल असती तर बापाजवळ काय बोलावं आणि काय बोलू नये हे कळलं असतं तुला। सुनबाई, त्याला जरा शांत कर, बाहेरचा उकाडा घेऊन आलाय तो घरात। तुम्ही का असे गोंधळल्यासारखे उभे? मी जरा बाहेर जाऊन येतो। अण्णा। काय रे? अण्णा, रात्री आपल्याला नाटकाला जायचंय ना। नाटक? तुम्ही अध्यक्ष आहात ना अण्णा? अरे हो। अण्णा, आम्ही पण येणार। ठीक आहे अण्णा, छत्री आणून देऊ? असू दे। वहिनी, मला भूक लागली। हो, मी देते खायला। ए वहिनी, हा इकडे। ए वहिनी, तू नको ग येऊस, मी देते त्याला खायला काहीतरी। चल रे, इथे काय थांबलायस? चल। चलो, बोलत नाहीयेस, रागवलीस? हो। का उशीर आलो म्हणून? आणखी उशीर आला नाहीत म्हणून, जरा शांत तरी होऊन आला असतात बाहेरून। किती रागवलात मामांजींवर? त्यांच्यावर नाही ग, आमच्या धंदेवाल्यांवर रागवले मी। काहीतरी निमित्त काढून पैसे द्यायच्या तारखा पुढे ढकलायच्या, आणि आज बस नाही ते सांगतो तुला। आज तिथे वाद निघाला होता, विभक्त कुटुंब पद्धत असावी की नसावी। हा, मी म्हटलं असावी, विभक्त कुटुंबातलं सुख काही वेगळंच आहे नाही का? पण कोणालाच पटेना। कसं पटवून घेईल कोणी? तुम्हाला एक तसं वाटतं म्हणून सगळ्यांना वाटेल होय? काही झाले तरी वडीलधारी माणसं आहेत ती, काय वाटलं असेल मामांजींना? त्यांना काही वाटत नाही ग, ते वय झाल्यावर चळ लागतं म्हणतात ना, तशी स्थिती झाली आहे त्यांची। नाही, कुठल्याही तरुणाचे नसले एवढे समतोल विचार आहेत मामांजींचे। का ग, आज एवढी तरफदारी करते सासऱ्याची? वडिलांची किंमत ते जवळ असले म्हणजे कधीच कळत नाही, त्यासाठी माझ्यासारखं लांब येऊन राहावं लागतं। बघणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे ते। चंद्रावर जमलेल्या ढगांसारखी असते या म्हाताऱ्या माणसांची आपुलकी। ढगांच्या दृष्टीने तो असतो आपलेपणा, पण बिचारा चंद्राला वाटत असतं त्याचं संकट। कल्पना करता येतात म्हणून तुम्ही लेखक झाला, पण त्यांना मामांजींच्या अनुभवाचं कस नाही? आजची तरुण पिढी लेखक म्हणून डोक्यावर घेऊन नाचते आम्हाला। चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोन्याच्या मोलाची असती तर पितळेची भांडी सोनाराच्या दुकानात घ्यावी लागली असती। सुलो, जाऊ दे ना सुलो। सुलू, तुझं माझं नातं काही लेखक टीका करायचं नाही आहे। हव्यात कशाला साहित्यातल्या कटकटी संसारात? आता इतका वेळ तिकडं तेच चाललं होतं, आता थोड्या वेळानं आणखीन एक विद्वान येणारच आहेत। जर माझी कथा आवडली तर चित्रपट घेणार आहेत म्हणे। वडील श्रीमंत आहेत, मुलगा आहे एकुलता एक। सगळ्यांचंच नशिबी काही आमच्या वडिलांचं भाग्य लिहिलेलं नाही। इथे पैसन पैसा आम्हाला मोजावा लागतोय, आणि तिथे कवडी कवडी बाप मुलासाठी जोडतोय। पटत असेल त्यांचं त्यांच्या वडिलांची?
मूर्खपणा आहे सगळा. मी तर ठरवलंय, आवडली गोष्ट तर ठीक आहे, नाहीतर स्वतःच काढायचा बोलपट्ट. तुम्ही? अगं मी म्हणजे मी नाही काही, माझा एक दोस्त आहे विनायक विघ्ने, तो देणार आहे पैसे कर्जाऊ. कर्जाऊ? कशाला तसल्या माणसाच्या भानगडीत पडता? दाखवतो ना अण्णांना माझ्या ते जिद्द आहे म्हणून. पुन्हा आलो आपण त्याच विषयावर. चोरून काय ऐकतोस दादा? बघ रे, हा तुमचं बोलणं अडून ऐकत होता आणि डोकावून बघत होता तुमच्या खोलीत. काय रे, काय म्हणते मंदा? नाही काही, काही वाटतं ती सांगते ती. मग आम्हाला पण एवढं पण कळत नाही का, नवरा बायको खोलीत असताना चोरून ऐकू नये म्हणून ते लागलं मला केवढं नाही. परत पुरे पुरे हे बघ मंदा, आम्ही जरा बाहेर जाऊन येतोय, माझ्याकडे कामाला एक गृहस्थ यायचे आहेत, तू चहाची तयारी करून ठेव. मी करते ना. नाही नको, तुम्ही चला आमच्या बरोबर. परवा दुकानात पातळ बघून ठेवलंय ना, ते आणायचं आहे. दुकान बंद होईल मग बसाल रडत घरात नेसायला काहीच नाही म्हणून. तुम्हा बायकांना ना कितीही पातळं आणा, घरात नेसायला नाही, ही रड काही संपायची नाही तुमची. चला दादा, पैसे लागतील. पैसे कशासाठी? साखर संपलीय. अण्णांकडनं घे ना मग. ते नाही आहेत घरात. ज्याला त्याला तुम्ही आमच्यावर अवलंबून आणि आम्हालाच किंमत नाही या घरात. चला आता. चला. सूर्या जा, शेरभर साखर घेऊन ये दुकानातून. आपण नाही जाणार, आमच्याकडे गृहस्थ यायचे. अरे असा कितीसा वेळ लागणार आहे, आत्ता येशील जाऊन. पण मी इथे नसताना ते आले म्हणजे तुला भेटतील ना. काय बिघडलं? काय बिघडलं? काय काय बिघडलं? अगं सगळंच बिघडलं. तुलाच भेटायला येणार आहेत ते. आमचं उगीच आपलं निमित्त आहे तुला माहिती आहे. छत्री घेऊन गेलेत आमची, पावसाकरता छत्री घेतली आहे आणि छत्री करता पत्ता घेतलाय. सूर्या, सर येणार आहेत. हो सुरेश. ए सूर्या, काय सांग ना, पटकन साखर घेऊन ये. एवढं ऐकणार नाही सोय बहिणीच. शहाणा आहेस ना तू. आता लाव लाडी गोडी. म्हणे शहाणा आहेस ना तू. लाडी गोडी लावते. ए मी काय समजूत घाल ना, शाळकरी मुलगा आहे का? मी नाही बाबा, कुंदाच म्हणत होती परवा. काय फार हुशार आहे म्हणत होती तुझा भाऊ. माझ्याबद्दल बोलत होती? हो, आणखी म्हणत होती, म्हणत होती तुझी कविता फार आवडली तिला. काय बरं? हां, निळे निळे केस तुझे, दात गुलाबी गहिरे, नेत्र तुझे शुभ्र वर्ण. अगं नाही तसं नाहीये ते. कोरळ नासिका मरे. अगं तसं नाहीये ग मंदा. निळे निळे नयन तुझे, गाल गुलाबी गहिरे, दात तुझे शुभ्र वर्ण, नेत्र तुझे शुभ्र वर्ण. काय डोळे कधी पांढरे असतात? आणि सरळ नासिका बरं कुरळ नाही. तेच ते तर म्हणत होती तुला भेटणार आहे. कधी? आम्ही नाही बॉ सांगणार. ए मंदा मंदा सांग ना, असं काय करते, सांग ना कधी भेटणार आहे. बर मग सांगेन. जा ना, आधी चहा करू दे ना मला. दादा आला आणि उशीर झाला तर रागवेल मला. काय कोण रागवेल? दादा रागवेल का तो रमेश रागवेल? चावटपणे करू नको, हे घे पैसे. चावटपणे करू नको. बरं एक चालत जाणार नाही मी, दोन आणि सायकलचे, दोन आणि कमिशनचे. घे बाबा त्यातनच. ओके सोय. हो मीच आहे, तेही आहेत, आलेत.
ए पण तू जाणार आहेस ना? हो जातोय जातोय, कटू नकोस, पिशवी घेऊन जातोय. आमची आपली ज्याला त्याला अडचण. काय झालं? वडिलांशी बोलणं झालं? काय म्हणाले ते? संमती दिली? नाही दिली का? काही बोलत का नाही तुम्ही? 2000 रुपये हुंडा मागितले माझ्या वडिलांनी, देतील तुझे वडील? काय बोलताय काय तुम्ही? 2000 रुपये हुंडा आणि मग लग्न? असा एखादा हिशेब मांडल्यासारखा विचार करता तुम्ही आपल्या आयुष्याचा? माझे वडील करतात. ते म्हणतात आयुष्य म्हणजे गणितच आहे. हुंड्याच्या बाबतीत नाही जमलं, हुंड्यापेक्षा विचारांच्या बाबतीत नाही जमलं, संस्कारांच्या बाबतीत नाही जमलं, तर समजायचं या लग्नाच्या बाबतीत सुद्धा नाहीच जमलं. रमेश, धीर सोडू नकोस आणि अधीरही होऊ नकोस. लग्नबंधन म्हणजे गुंतवण्यासारखं कसंही गुंडाळून भागत नाही. साखर आणली, छत्री आणली. अरे डझंट मॅटर, एवढी काय घाई नव्हती सर. तुमच्याकडून काय केव्हाही मिळाली असती, हो की नाही ग अक्का? साखर. काय झालं हिला? उलटली. कोण? छत्री. छोटंसं वादळ झालं होतं आणि उलटली. हां, नवीन नाही ना आणलीत? नाही. हां तेच म्हणलं मी, तुम्ही काय आणता नवीन? काय मी घेतलीच नसती ना, तुम्ही काय आणता नवीन? मी बसू? तुम्ही थांबणार आहात का? जाऊ? नाही तसं नाही, बसा ना. तेच, पण कुठं? या ना, आमच्या दादाची खोली आहे, दाखवतो. या. खोली कुठे? हीच, तुम्ही उभे आहात तीच. ही आमच्या दादाची फॅमिली रूम आहे. आमचं घर तसं छोटंसं आहे, गैरसोयीचं. गैरी सगळं पलीकडचं, बसण्याची सोय इथे आहे. बसा ना सर, बसा. आपण बसा ना. मी आलो चहा घेऊन येतो. मलाही आणा. अहो तुम्हालाच आणतोय. नाही तुम्ही घेऊन येतो म्हणालात. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही जोक केलात. नाही नाही तसं नाही, घेऊन म्हणजे हातात घेऊन येतो, पिऊन नाही. हातात म्हणजे कपात आणतो. या या. कुणी आलाय का माझ्याकडे? हो मी आलोय, भांडारकर. अरे नमस्कार, तुम्ही आलात वाटत. बसा बसा, चहा करून आणायचं. हो बसा ना आपण. बसा बसा. सॉरी हा, फार वेळ नाही गेला आपला. गेला पण मजेत गेला. आपले धाकटे बंधू होते आमची करमणूक करायला. हो बरं, आता मी मूळ विषयालाच हात घालतो. हो बोला ना. तुमची गोष्ट वाचली आहे मी, पण खरं सांगू का, तुमची गोष्ट मला नाही स्वीकारता येत. का? दोन मुद्दे जरा खटकत आहेत. कोणते? जे बहिणीच्या लग्नासाठी हुंडा द्यावा लागेल म्हणून मुलगा बापापासून वेगळा होतो, होऊ शकतो? केव्हाही होईल. बरं मग त्या स्वातंत्र्याने त्याला सुख मिळेल? हा म्हणजे जे सुख त्याला हवं आहे ते निश्चितच मिळेल, नाही का? पण मग मुलगा सोडून गेल्यामुळे बापाचे जे हाल होतील त्याला जबाबदार वडील का? जे मुलाला लहानाचा मोठा केला, त्याचं शिक्षण पूर्ण केलं, स्वतःचे हाल करून घेऊन, आणि आता अशा वेळेला मुलगा आपल्या बापाला सोडून जातो, नाही हे शहाणपणाला धरून आहे का? माझ्या कथानकाला धरून आहे. माझं कथानकच विभक्त कुटुंबावर आहे. अहो पण कथानक लोकरूढीला धरून असायला नको. लोकांना लागत नाही त्यातलं काही. काय एक दोन चार नाच, दोन चार गाणी, दोन तीन रोमॅन्टिक सीन, एक चार पाच जणांचा विनोद, हे सगळं असलं ना की लोकांना पुरतं. हे कथानक बिथानक लोकांना लागत नाही आली सिनेमात. अहो पण माझ्यासारखे प्रेक्षक असतात ना, त्यांनी एक हा आदर्श बोलपट म्हणून पाहिला. तुमच्या वडिलांच्या नावाकडे बघून
तर लोक त्यांची किंमत कमी करतील हो। हे बघा, तुम्ही त्यांच्याशी माझी तुलना केलेली मला नको आहे। हां, बोलायचं झालं तर माझ्या कथानकाबद्दल बोला। रागावू नका बुवा, बी अ स्पोर्ट। आता तुमच्याच गोष्टीतलं एक उदाहरण मी तुम्हाला डायरेक्टच पटवून देतो। माझं तुमच्या बहिणीवर प्रेम आहे, मी तिच्याशी लग्न करायचं ठरवलंय। तुम्ही? हो मी। का, काही हरकत आहे? नाही, हरकतीचा काहीच मुद्दा नाही। तुमच्या नाही, तुमच्या बहिणीच्या दृष्टीनं विचार करा। मी सुशिक्षित आहे, घरंदाज आहे, घरी पैसा भरपूर आहे। थोडक्यात तुमची बहीण सुस्थळी पडणार आहे, तुम्ही नकार द्या? काहीच कारण नाही। पण माझ्या वडिलांनी 2000 रुपये हुंडा मागितलाय, तुम्ही द्याल की नाही? अशा वेळी काय कराल तुम्ही? मी तुम्हाला तुमच्या वडिलांपासून वेगळं व्हायला सांगेन। पण माझी त्यांना दुखवण्याची इच्छा नसेल तर? असायला हवी, तयारी हवी तुमची। तुमचं जर माझ्या बहिणीवर खरं प्रेम असेल तर वडिलांना दुखवण्याची तयारी हवी तुमची। का पण? तिच्यासाठी हवा तो त्याग करायला तयार पाहिजे तुम्ही। मी काय करायला पाहिजे हा प्रश्न नाहीये, तुम्ही हुंडा द्याल की नाही तेवढं सांगा। मी काव विचारत पडलं, तुमचं तर तुमच्या बहिणीवर प्रेम आहे। आहे ना, अगदी जीवापलीकडे प्रेम आहे, अगदी जीवापलीकडे। आपण आपण इथेच होता? आपण ओळखता मला? वा, अण्णासाहेब आगरकरांना कोण ओळखत नाही। नमस्कार। आयुष्यमान भाव, बसा ना आपण। नाही नको, असू दे, तुमचं चालू दे। तुम्ही कशाला आला तिथं? अरे असं काय करतोस, लग्नाचा विषय चाललाय माझ्या मुलीचा, तुझी बहीण असली तरी माझी मुलगी आहे ती। बसा आपण। हे बघा, त्यांचं बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका, वय झालंय ना त्यांचं। म्हणजे हो वडील ना तुमचे? नाही नाही, तसा तो मनाचा चांगला आहे। म्हणजे त्याचं बोलणं जरी वाईट लागलं आपल्याला तरी मनात तसा हेतू नाही, चांगला आहे तो मनाचा। म्हणूनच मी त्यांना विचारलं की तुम्ही हुंडा द्यायला तयार व्हाल की नाही। मुळीच नाही, कारण हुंडा घेण्याची पद्धत अमानुष आहे। पण हुंडा न दिल्याने तुमच्या बहिणीचं लग्न मोडणार आहे। आता तुमच्या बहिणीचा विचार तो कोणी करायचा? वडिलांनी। मुलाला नाही? काय संबंध? अरे काय बोलतोस काय तू? हे माधव, तुम्ही कशाला मध्ये बोलताय? अरे पण तू नाही तर कुणी स्वीकारायची ही जबाबदारी? तुमची तुम्ही, मला माझाही संसार आहे, माझाही हिताय जपायला हवं मला। आणि घराचं? ज्याच्या घराचा त्याने, इतरांच्या संसाराचा विचार करत बसलो तर माझ्या संसारासाठी विचार करायला वेळच नाही मिळायचा मला। अहो पण वडिलांनी आजपर्यंत तुमच्या आयुष्याचा विचार केला तो? कुणी काय केलंय माझ्यासाठी? काही केलेलं नाही कुणी। माधव, केलाय तो जन्मभर फक्त विरोध। कुणालाही न पटणारे विचार आहेत तुमचे, म्हणूनच तुमची गोष्ट मला स्वीकारता येत नाही। असं मग ऐका तर, माझ्या चित्रपटासाठी तर मला तुमची गरज अजिबात नाही, पण त्याहूनही माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मुळीच नाही। कारण माझ्या कथानकाला जो पैसे देणार आहे ना, तोच माझ्या बहिणीशी लग्न करायलाही तयार आहे। कोण? मी, विनायक विघ्ने। अरे विनायकराव, तुमच्या बद्दलच बोलणार होतो आता मी। दादा चहा। अरे वा मंदा, नव्या पातळ्यात छान दिसतेस तू। तू कशाला इथे उभी राहिलीस? आज जा, नसत्या माणसांसमोर उभं राहायचं काय कारण आहे तुला? नसत्या म्हणजे मी वाटतं नाही, पण ती उभी असताना मी इथे आलो। तू कशाला आलायस या घरात? तुमच्या मुलाला विचारा ना, तोच सांगेल कारण। मी बोलवलंय त्याला इथे। हा या घरात पुन्हा येता कामा नये? हा या घरात येणार माधव। हो, अगदी तुमची इच्छा नसली तरीही हा या घरात येणार। मंदा, मंदा, तुमच्या घरातली भांडणं माझ्यासारख्या तिरायतना न ऐकलेली बरी, मला हे प्रकार नवीन आहेत, वाईट वाटून घेऊ नकोस। येतो मी।
पसंत आहे मला. काय तुझ्या गोष्टीची कल्पना? तू कशाला इथे उभी राहिलेस? आज चालायला लाग. मी तयार आहे तुला कर्जाऊ पैसे द्यायला. हे पहा, हे असले व्यवहार या घरात होता कामा नयेत. बापापासून वेगळं होऊन त्याची इस्टेट उधळायचा पाठ एकाला मिळालाय तेवढा पुराय. तो पाठ आता आणखी दुसऱ्या कोणाला मिळायला नको. चालायला लागा तुम्ही इथून. अरे जा म्हणताय ना मी. थांब थांब विनायक, असू दे, आत्ता जातो. तू माझ्या घरी ये, व्यवहार आपण तिकडेच करू, इथे नको. कारण हे घर तुझं नाही, मी वाट बघतो. अरे 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 काय हे, कुणाचं आहे सामान? कुणीतरी एक मिलिटरी वाला आहे. हा, सामान नेलं मी काय हमाले असं विचारलं तर मला मुस्काटात मारली त्यांनी. कशाला विचारलंस? अरे मिलिटरीतला माणूस तो मारणारच तुझ्या. आणि तुला एवढी कसली घाई आहे? काय काम आहे? टांगे थांबलेत खाली, नाटकाला जायचं ना आपल्याला. तुमचं नाटक आहे आज, विभक्तीचा प्रत्यय. हेडमास्टर सुद्धा आलेत खाली. हो बरोबर. ए अक्का वहिनी, चला ना लवकर, या बायकांना कपडे बदल फार वेळ लागतो अण्णा. चला लवकर, टांगे थांबलेत तुमच्या करता. खबरदार सुलभा, त्यांच्यावर गेलीस तर चल हो इकडे, हो इकडे. अरे माधव काय चालवलंस तू? हे वीट वीट आलाय, मला वीट आला या घराचा, या बंधनांचा. काय वागलात तर विनाक्ष असं? का हाकलून दिलं त्याला? अरे प्रत्येक वेळी तुमची घळचपी, प्रत्येक वेळी तुमची मुस्कट डबी का? तुम्ही सांगाल तसं मी वागलं पाहिजे, तुम्ही सांगाल तेच व्हायला पाहिजे. नाही व्हायचं यापुढे साहेब, नाही व्हायचं, नाही राहायचं मला या घरात तुमच्या बंधनात. वेगळं व्हायचंय मला. अरे वेगळं व्हायचंय ना तुला? मग माधव तुझा हा कर्नल काका तुला सांगायला आलाय. खुशाल वेगळा होतो. रघुनाथ बोलू नकोस, मुलांची मनं सांभाळता येत नाही. बाप कशाला झालास? आजपासून तुझा आणि तुझ्या मुलांचा संबंध तुटला. उद्यापासून या घरात येण्या जाण्याचे दरवाजे दोन, घरातल्या चुली दोन. या घराच्या मधोमध एक पडदा घातला जाईल. आणि मग उद्यापासून हे घर वेगळं, हे घर वेगळं. अण्णा रे हे पुलक भूषण वाश्रयंती भृंगांगनैव मुकुलाभरणं मुतमालं अंगे कृताखिल विभूतिरपांगलील मांगल्यगास्तु मम मंगलदेव. मंदा, माधव कुठे बाहेर गेलाय का? घर होय वाटतं, त्याच्या पिक्चरचं ओपनिंग आहे आज. जरा सुनबाई आहे का बघ पलीकडे. अगं हल्ली ती मी एक वेळ जेवतो म्हणून ती सुद्धा एक वेळ जेवते, पण तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी आहे. माधव काही विचारपूस करतो का? आपली बायको जेवली आहे की उपाशी आहे हे सुद्धा ठाऊक नसेल त्याला. त्याला कामं असतात ना, वहिनीशी धड बोलत सुद्धा नाही, वेळ नसतो त्याला. वेळ नसायला काय झालं? जिव्हाळा जोडून घ्यावा लागतो याची जाणीव नाही आहे त्याला. स्वतःपुरतं बघायची सवय झाली आहे त्याला. स्वतःवरची जबाबदारी झटकून देण्यात भूषण मानतो तो. मंदा, आता यंदाची तुझी ही परीक्षा झाली ना, म्हणजे सुटलीस तू. आणि तुझं लग्न झालं म्हणजे मी सुद्धा जबाबदारीतून मोकळा होईन. अण्णा अण्णा, घरी सगळे विषय होत नाहीत ना, कॉलेजातलं वेगळं. हाय जाणीव आहे मला, पण काय करू, परिस्थितीनं दुबळा झालोय ग मी. तो पांगुळगाडा असतो ना, लहान मुलांना चालायला येईपर्यंत त्या पांगुळगाड्याचा आधार वाटतो.
पण एकदा चालायला यायला लागलं म्हणजे मग तो पांगुळगाडा जाऊन पडतो कुठेतरी अडगळीत, त्याच्याकडे कोणी बघत सुद्धा नाही, तशी स्थिती झाली आहे माझी. अण्णा असं नका हो म्हणू. काय करू मग सांग, कॉलेजचं शिक्षण तुझं कसं करू, त्यासाठी लागणारे पैसे कुठून आणू, अगं हल्ली विद्यासुद्धा विकत घ्यावी लागते. अरे मग शिकू नकोस मुलीला. अरे पण शिक्षण झालं नाही तर मुलींची लग्न व्हायला अडचण येते. का तिचा भाऊ बसलाय ना तिचं लग्न लावून द्यायला तयार, तो विकायला निघाला होता तिला. ते बरी इथे काय बसलेस, मोठी माणसं बोलतात समजत नाही तुला. चल आज जा, आज जा आणि काहीतरी खायला करून घेऊन ये. चल जा. अरे तो विकायला निघाला होता म्हणतोस तिला, पण तू फुकट सुद्धा कोणाच्या गळ्यात तिला बांधू शकत नाहीस. बरोबर आहे, तो तरुण आहे शिवाय कर्तबगार आहे, त्यामुळे त्यांनी ठरवलेली प्रत्येक गोष्ट तुम्हा म्हाताऱ्यांना चूकच वाटायची. अरे तसं नाही आहे, पण कुटुंब प्रमुख म्हणून माझी काही जबाबदारी आहे की नाही मुलांच्या कल्याणाची? अण्णा जग आता फार पुढे गेलंय, तुम्ही मात्र आहात तिथंच आहात. खरं सांगू ही जबाबदारी वगैरे काही नाही, तुम्हा लोकांना स्वतःच्या हातातला अधिकार सोडवत नाही, आपल्या घरावर आपलीच सत्ता चालली पाहिजे. हा तुमचा ताठा या वाकलेल्या वयात सुद्धा कमी होत नाही. अरे वागू दे ना त्यांच्या मनाप्रमाणे, करून घेऊ दे ना त्यांचा त्यांना उद्धार, तुम्ही का खचवता त्यांना? अरे म्हणजे काय त्यांना स्वच्छंदपणे वागू द्यायचं? तुमचे उपकार म्हणून नव्हे, त्या बेट्यांचा हक्क म्हणून. तूच बोलतोयस रघुनाथ. अरे त्यावेळी मी वेगळा होऊ नये, दोन चुली मांडल्या जाऊ नयेत म्हणून माझी विनवणी करणारा रघुनाथ तो तूच का? अरे त्यावेळी मी वेगळा झालो आणि म्हणूनच एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कर्ता म्हणून मी आज उभा आहे. आज 3 महिने बघतोय एकत्र कुटुंबाचं बुजगावण उभा करून तू स्वतःच्या पंजात मुरगळून टाकलेस या पोरांची उमेद. अरे आपला एक पोरगा स्वतंत्रपणे आज संसार करतोय, त्याबद्दल त्याचं कौतुक करायचं सोडून दुस्वास करतोयस तू त्याचा? रघुनाथ मी बाप आहे त्याचा, शत्रू नाही आहे. अरे अरे वेगळं राहण्यात काय दुःख आहे हे मला ठाऊक आहे पूर्वीच्या अनुभवानं. पुढे येणाऱ्या संकटांचं त्याला ज्ञान नाही आहे पण मला ते माहीत आहे. स्वातंत्र्यात राहणं खूप सुखाचं असतं पण ते स्वातंत्र्य दुबळं नसेल तर? अरे असेल दुबळ्याच्या खातीर खस्ता ज्याच्या ते तुझ्यासारख्या. वागू दे ना त्यांच्या मनाप्रमाणे, तुम्ही का त्यांच्या रस्त्यातले दगड गोळा करत बसता? बाप म्हणून? बाप म्हणून नाही, तुम्हाला कुटुंब प्रमुख म्हणून मिरवायला हवं म्हणून. तसं नाही आहे रघुनाथ. अरे एका घरात राहून निर्माण झालेले नात्याचे धागे तसे तोडता येत नाहीत. स्वतंत्रपणे संसाराची जबाबदारी स्वीकारायची म्हणजे त्याला सामर्थ्य लागतं. तुझ्या अंगात आहे खात्री ना? मग काय रे मुलीचं कॉलेज बंद करून तिचं शिक्षण तू घरी सुरू केलंस? अरे जबाबदारीचा मेळ परिस्थितीशी बसवावाच लागतो रघुनाथ. म्हणजे घर संसार चालवायला सामर्थ्य असून चालत नाही, परिस्थिती अनुकूल असावी लागते. अरे पण आज माधवची परिस्थिती तुझ्यापेक्षा कितीतरी पटीची चांगली आहे ना? चांगली परिस्थिती आहे त्याची, पण उद्या परिस्थिती बदलली तर आणि त्यामुळे माधवचे काही हाल झाले तर, विशेषतः त्याच्या बायकोचे हाल झाले तर? बघायचे उघड्या डोळ्यांनी आणि दगडाच्या काळजाने बघायचे. अरे हाल झाले त्याचे होतील, घात झाला त्याचा होईल. अरे काय सांगतोस काय तू हे रघुनाथ? योग्य वेळी तुला कळेल, माझ्या वर्तनाचे खुलासे भविष्य काय देईल त्यावेळी तूच म्हणशील की रघुनाथ म्हणत होता तेच बरोबर होतं म्हणून. अरे हो आज माधवचा बोलपट बाहेर यायचंय, तुला बोलवलेलं नसेलच बहुधा, मला मात्र खास इन्व्हिटेशन आहे तेव्हा जायला नको. तुझ्या पोरीला काहीतरी खायला करून आण सांगितलं, तिचं काही लक्षण दिसत नाही. ठीक आहे सुनबाई, ए सुनबाई काहीतरी खायला करून आण गं. अण्णा हे काका परत कधी जाणार आहेत हो? त्याला बोलावलं कशा करता आणि तो करतोय काय? हो ना
आपल्या घरात असताना तुम्ही सुद्धा कधी बोलला नव्हतात वहिनीला, तर हे काका परवा ताड ताड बोलत होते कशावरून तरी तिला। पण हे तिनं माधवला सांगायला हवं, तो करता पुरुष आहे ना त्या घरातला। दादा ना हो झालं, हे काका बोलत होते तर त्यांच्या क्रियापदाला हा कर्ता पुरुष विशेषण जोडत होता, त्याला काय म्हणायचं? कर्म म्हणायचं पोरीचं, दुसरं काय। अण्णा तुम्ही का नाही काही बोलत त्यांना? अगं कसं बोलू, स्वतःच्या मुलाला मी बोलू शकत नाही, तो त्याला काय बोलणार? कुठल्या मुहूर्तावर या घरात आले देव जाणे हे काका। ते आले आणि त्यांनी घर वेगळी केली। मंदा, मोठ्या माणसाविषयी असं बोलू नये। बरं मला एक सांग, त्याने खायला मागितलं तू का नाही आणलंस? का नाही आणलंस? काय आणू, बशीभर सांजा करून ठेवलाय। मग सुरेश साठी, तो आल्यावर खायला उठेल मला। मग पोहे का नाही आणलेस? अगं पोहे का नाही आणलेस? आहेत कुठे घरात? चहा करायचा तर दूधही हल्ली कमी केलंय आपण। अरे हो, आपण हल्ली गरीब होत चाललो नाही का? अण्णा असं नका म्हणू। अगं लक्षात राहत नाही ना, काय करणार, सारखं वाटत राहतं, मुलगा आहे घरात, कमावतोय, पैसे येत आहेत आणि आपण खर्च करतोय। अण्णा आपण चहा कमी करूया का उद्यापासून? उगाच खर्च होतो। समजूतदार आहेस पुरी, समजूतदार आहेस, स्वतःचं मन मारायला शिकलीस तू। पण सुरेशच काय, त्याचं भागत नाही चहा शिवाय। न भागायला काय झालंय? भागत नाही हे खरं आहे ना, मी ऐकलंय की हल्ली त्याला हॉटेलची सवय लागली। हे बघ, त्याला जे काही लागेल ते खायला करून देत जा, मग आपल्याला आपलं पोट मारावं लागलं तरी चालेल। पण हा मुलगा आणखी वेगळ्या मार्गाला जाता कमा नाही, नाही जर उद्या मोठा झाल्यावर तोही म्हणेल तुम्ही काय केलंय आमच्यासाठी। अजून आला कसा नाही तो? अभ्यासाला गेला असेल मित्रांकडे, परीक्षा जवळ आली ना। त्याला फॉर्म मिळाला का ग? बाकीच्यांचे मिळाले, मैत्रिणीच म्हणत होत्या परवा, मलाही विचारत होत्या परीक्षेला का नाही बसणार आहे सिंधा। नाही नाही सांग त्यांना बसणार आहे म्हणून। अण्णा पण नाही बसणार आहेस तू परीक्षेला? हे बघ तू काळजी करू नकोस, मी काहीतरी व्यवस्था करतो। पण हा सुरेशच्या फॉर्मचं काय झालं ते बघायला पाहिजे, मी जरा बाहेर जाऊन येतो। अण्णा सदरा नको। हा ठीक आहे, त्याच्या प्रिन्सिपॉलनाही भेटून येतो मी। म्हणजे तुम्ही दादाच्या पिक्चरच्या ओपनिंगला नाही जाणार? अण्णा पिक्चरला नाही का जाणार? अगं मला निमंत्रण नाही आहे, मी शत्रू आहे ना त्याचा। काकाला सुद्धा निमंत्रण आहे आणि तुम्हाला नाही? अगं मंदा, मी माझ्या खिशात सुटे पैसे ठेवले होते 1 रुपया 14 आणे, 14 आणे नाही आहेत, 1 रुपया आहे। हो तू घेतले होतेस भाजी आणायला? नाही। मग गेले कुठे पैसे? गेले 8-10 दिवस हा प्रकार चाललाय घरात, पण मी कुठे बोललो नाही। तूही बोलू नकोस हा। या सुरेशला 4 आणे दिले तर तो 8 आण्याची भाजी आणतो, विचारलं की म्हणतो स्वस्तात मिळाली। म्हटलं अरे कुठे मिळाली, कशी मिळाली, कुठून आणलीस, त्याच्यावर उत्तरच देत नाही काही। हे बघ, आजपर्यंत मी हे बोललेलं नाही, तूही बोलू नकोस, पण या गोष्टीचा छडा लावायला हवा। जातात कुठं पैसे असे? पोस्टमॅन सुरेश आगरकर। सुरेशला कोणाचं पत्र आहे अण्णा? बघू। हाय रे कर्मा। अण्णा काय झालं? आता काय करायचं शिल्लक ठेवलंय ह्या पोरानं? मोठा भाऊ चिथावतोय, शिकवतोय, हा वागतोय वाटेल तसा। हे बघ, आता तो आला ना की त्याला बाहेर जाऊ देऊ नकोस मी येईपर्यंत, आणि त्याला जेवायला घालू नकोस। पण अण्णा, थोरल्या मुलानं तोंड उजळलंय आणि आता हा काळोखी फासायला निघालाय माझ्या तोंडाला। या घरातलं सगळं समाधान विस्कटून गेल्यासारखं झालंय। अण्णा शांत व्हा। अण्णा आता आणखीन काय झालं तुझ्या घरात? हां अरे तुझ्या घरात हल्ली रोज काहीतरी नवीन नवीन ऐकायला मिळतं, काय झालं आता? टर्मचे पैसे भरायला दिले होते सुरेशला, ते त्याने भरलेच नाहीयेत।
आणखीन लाड करा पोरांचे, डोक्यावर घेऊन नाचवा दे ना। हे बघ, कोणी कोणाला डोक्यावर घेऊन नाचवत नाहीये। एकाशी तसा वागलो म्हणून तो सूड घेतोय आणि याचे फाजील लाड केले म्हणून हा डोक्यावर मिरे वाटतोय। अण्णासाहेब आगरकर इथेच राहतात काय? हो या। कोण आपण? मी सहस्त्रबुद्धे आणि मंडळी किराणा भुसार मालाचा व्यापारी यांच्या दुकानी असतो, वसुली कारकून म्हणून। कोटी बुद्धे माझं नाव। इथे काय काम आहे? अहो, बिल पाठवलं मालकांनी, 3 महिने वाट बघितली, आता थांबायला सवड नाहीये। अच्छा, मुलांच्या समोर असले निरोप द्यायला काही वाटत नाही तुम्हाला? अरे, देणं झालंय ना तुला लोकांचं, मग निरोप आला तर वाईट का वाटत? प्रश्न तो नाहीये, पण मुलांच्या समोर हे असले निरोप ऐकायची सवय नाहीये आम्हाला। त्यांना सांगा सहस्त्रबुद्ध्यांना मी येऊन भेटतो म्हणून। बिलाची रक्कम घेऊनच या असा निरोप आहे त्यांचा। मी येऊन भेटतो असं त्यांना सांगा। ठीक आहे, येतो मी। रघुनाथ, आजपर्यंत हा अनुभव आला नव्हता कधी। आत्ता मला कळलं तुम्हाला एकत्र कुटुंब का हवं असतं ते। कर्तबगार तरुणांच्या जीवावर म्हातारपणी मजा मारता यावी म्हणून। अरे काय रे बाबा, ही असली अपेक्षा करता तुम्ही त्यांच्याकडून? कारण आम्ही आमचं तारुण्य त्यांच्या भल्यासाठी वाया घालवलेलं असतं म्हणून। वाया गेलं ते, आता उरलंय ते फक्त तुझं म्हातारपण। एकटं, एकाकी, निराधार। अरे या जगात काही किंमत नाही तुझी, काहीही किंमत नाही। वयानं वाकवलंय तुला, हातातली काठी सोडू नकोस। तो म्हणतोय ना, सरळ मंदाचं लग्न त्या विनायक विघ्नेशी लावून टाक, म्हणजे मुलगाही वेगळा होणार नाही आणि चरितार्थाला पैसाही कमी पडणार नाही। म्हणजे म्हणजे मुलीला विकू म्हणतोस? रघुनाथ, परिस्थितीनं लाचार असेन मी, पण प्रकृतीनं पुरुष आहे। उपाशी राहीन पण इब्रत विकणार नाही। तो सहस्त्रबुद्धे बसलाय तुझ्या इब्रतीचं खरेदी पत्र लिहून, जा जाऊन त्याच्यावर सही कर। मामनजी, हे नेऊन द्यावेत दुकानदाराला। द्यायचं नाही, तुझ्या नवऱ्याच्या कमाईचं आहेत ते। सासऱ्याशी काय संबंध त्याचा? विचारलं होतंच नवऱ्याला? ते आत्ता इथे असते तर ह्या परिस्थितीत त्यांनीही पैसे दिलेच असते। मी विचारतो त्याला आणि मग सांगतो तुला। नको रघुनाथ, सुनबाई ठेवून देते दागिने। अगं हा रघुनाथ जाऊन काहीतरी सांगेल माधवला आणि बोलणी खावी लागतील तुला। मामांजी, मला घरातल्या घरातच बोलणी खावी लागतील, पण पैसे दिले नाहीत तर दुकानात तुमची शोभा होईल। अरे घे घे घे, नवरा श्रीमंत आहे ना तिचा, सुन भीक घालते तुला। अरे प्रकृतीने पुरुष आहेस ना तू, पदर पसर, हा पदर पसर तिच्या पुढे, नाहीतरी या या म्हातारपणात दुसरा आणखीन काय करणार आहेस तू? का निष्कारण आपण उपहास करतात त्यांचा? कोण कोणाचा उपहास करते? हे पा सुनबाई, माझ्याशी बोलताना जरा जपूनच बोलत राहा, थाकता असलो तरी सासरा आहे तुझा, लक्षात ठेव। मामनजी, मी काय करू सुनबाई, काय करू सांग ना। माझ्या घरात माझा आता कुणावरच ताबा राहिलेला नाही, कुणाचाही पायपोस कुणाच्या पायात नाही, जो तो आपल्या मनाला येईल तसं वागतोय। मी जरा बाहेर जाऊन येतो। कुठे निघाला सांग ना बाहेर? नोकरी शोधण्यासाठी। चरितार्थ चालायला हवा ना, म्हातारपणी मुलावर अवलंबून आहे असं कुणी म्हणायला नको उगाच। अंदर मी जाऊन येतो। कुठे गेले अण्णा? जन्म दिला ना त्यांनी तुम्हाला, तुमच्यासाठी नोकरीची भीक मागायला गेला तो। काय करणार, पोट भरली पाहिजेत ना तुमची, चांगले पान फडतात बापाचे। पण यांना का बोलताय? तू तू इथं का आलीस? चलो चल हो बलीकडे। तुझ्या बाईचा मुलगा वेगळा झालाय बापापासून, तूच बिघडवलंस त्याला। अरे म्हणूनच आज त्याची ही अशी अवस्था झालेली आहे। अरे तुम्ही बायका घरात शिरला,
भांडण सुरू व्हायची. तुम्ही इथे येऊन घरं वेगळी केलीत, वहिनीला कशाला बोलता उगीच? आता तिची बाजू घेऊन तू माझ्याशी भांडतोसय? अरे सासऱ्याचं वर्चस्व नको म्हणून हिनच नवऱ्याला वेगळा केलाय बापापासून. मोकाट आयुष्य काढायला हवं. वडील माणसांचा सासुरवास नको. मामांजींचा कधीच सासुरवास झाला नाही मला. म्हणजे माझा होतोय असंच ना? आणि तो होणारच. तूच फूट पाडलीस बाप लेकात. आणि स्वतःवर वाईट ठरू नये म्हणून वर सासऱ्याला पैसे देऊन सारवण घालायला बघतेस होय. चलो पलीकडे, चल हो पलीकडे. नाही नाही ते बोलत असता तुम्ही मला. वडिलांच्या ठिकाणी मानते त्यांना मी. दोन घरं निरनिराळे व्हावीती आणि आपल्या वडिलांपासून वेगळं राहावं असं कधीच वाटलं नव्हतं मला. माझ्या माहेरी एकत्र कुटुंबच आहे. माहेरचं कौतुक माझ्या समोर करू नकोस. अरे तुम्ही बायका, सासरी गेलात माहेरचं कौतुक, माहेरी आला सासरचं कौतुक. का आली सागरा तू? चल हो पलीकडे. येच अगं वहिनी, तुझंच घर आहे. छे 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 सुनबाई सुनबाई, ही घरं फोडण्याची वृत्ती काही चांगली नाही. रामायण महाभारतापासूनचे दाखले तू नाही म्हण पण मला ठाऊक आहे. असणारच. रामायण आणि महाभारत लिहिणारे सुद्धा पुरुषच होते ना तुमच्यासारखे. मी माधवचा बोलपट पाहून आलोच आलोच मी माधवचा बोलपट पाहून. वहिनी काय चाललंय ग हे सगळं घरात? अण्णांची परिस्थिती सुद्धा केविलवाणी झाली. सुरेशला नको नको ते सवयी लागल्यात. आणि हे काका पाहुणे म्हणून घरात आलेत ना, अण्णांची बाजू घ्यायची सोडून सगळ्यांना धारेवर धरतायत. काय होणार गो वहिनी? कुटुंब वेगळी झाली म्हणजे हे व्हायचंच. एकत्र कुटुंबाचा विचार जुन्या लोकांनी केला होता, ते काही खुळे नव्हते. वहिनी पण पण अण्णा एकटे कसं सांभाळणार ग हे सगळं? वहिनी मगाशी त्या दुकानदाराचा माणूस आला होता घरी. अशी माणसं घरी येणं चांगलं नसतं ना. हा विचार तुमच्या बंधूंनी करायला हवा होता. विचार केलाय का त्यांनी कधी तो आयुष्यात? तो तर अण्णांना बोलण्याची एक संधी सोडत नाही. तात्पुरत्या प्रसिद्धीचा कैफ आहे हा. तो उतरला ना म्हणजे डोळे उघडतील त्यांचे. वंसद कितीही उंच गेली ना समुद्राची लाट, तरी सपाटीला आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही काही काळजी करू नका. मी ठरवलं आता घरी कसं वागायचं ते. ह्यांना जर घर सांभाळता येत नसेल तर ती जबाबदारी माझी आहे. म्हणजे काय करणार आहेस तू? घर या संस्थेची संकल्पना मी त्यांना पटवून देणार आहे. नको ती माणसं येतात ना घरी, नाही यायची यापुढं. म्हणसं माझं एक काम करता. त्या रमेशनं बोलवता. वहिनी कशाला नको ते आठवणी काढतेस उगाच? का हो, एवढ्यात प्रेम आटलं तुमचं? ते सगळं ठीक आहे ग, पण हुंडा म्हणून 2000 रुपये द्यायचे आहेत त्यांना. ते कुठून देणार? कोण आहे? मी आहे, रमेश भांडारकर. अगं बाई, अगदी 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. या ना, या या बसा ना. मी यांच्यासाठी दूध घेऊन येते. हां मंदा, तुम्ही या घरात. मुद्दामच आलो. हल्ली तू कॉलेजात येणं बंद केलंस ते? काही नाही. कोणाकडे आलाय तुम्ही? अण्णा साहेबांच्याकडे. ते नाही आहेत घरात. वेळ लागेल का त्यांना यायला? सांगून गेले नाही आहेत. जाऊ मग मी? तुमच्या मर्जीवर आहे. मंद जर माझं ऐकशील? पुष्कळ ऐकलंय पूर्वी. पूर्वी न ऐकलेलं आज मी बोलणार आहे. म्हणजे वडिलांनी संमती दिली? नाही, तुझ्या बंधूचंच म्हणणं अनुभवावरून पटलं मला. हो, तुझ्या प्रेमापेक्षा वडिलांचं प्रेम मला नाही जवळचं वाटत. हुंडा द्यायची गरज नाहीये म्हणून सांग अण्णांना आणि तुझ्या दादाला सांग मी वडिलांपासून वेगळा राहणार आहे. नाही, वडिलांच्या पासून वेगळा राहणारा मुलगा मेहुणा म्हणून दादाला चालणार असला तरी जावई म्हणून अण्णांना नाही चालणार. आणि त्यांना दुखवून तुमच्याशी लग्न करण्याची माझी इच्छा नाही आहे. सुनेच्या पावलानं घरं वेगळी व्हावीत हा कलंक नकोय मला माझ्या माथी यायला. मंदा, आनंदाने नाही बोलत आहे मी हे.
पण जे दुःख मी प्रत्यक्ष माझ्या घरात बघते ते तुमच्या घरी यावं असं नाही वाटत मला. तुम्ही जाऊ शकता. आमची परिस्थिती बदलून हुंडा देण्याची ऐपत माझ्या वडिलांना जर आली तर तुमचा हात धरण्यापर्यंत दुसरं सौभाग्य नाही मला. पण पण कृपा करून तुम्ही या घरात येऊ नको. खरंच नको. आणि यायचंच असेल तर तुमच्या वडिलांची परवानगी मिळाल्याशिवाय नको. तुम्ही अशा तऱ्हेनं आलेलं माझ्या अण्णांना नाही आवडणार. ठीक आहे मंदा, मी नाही येणार या घरात पुन्हा. निदान माझ्या वडिलांची संमती मिळेपर्यंत तरी नाही. काय केलं ते वंस? का वागला तशा? ते तसे वागले होते म्हणून. मला नाही आवडलं तुमचं असे तोडून वागणं. मामांची नाही नसतं आवडलं. त्यांना आवडणार नाही तशा पुष्कळ गोष्टी होतात हल्ली या घरात. जो तो आपल्या मनासारखा वागतो त्यांना काय वाटेल याचा विचार केलाय का कधी कोणी? भाऊजी, भाऊजी तुमच्या फॉर्मचं काय झालं? तुला काय करायचंय? आम्ही नापास झालो म्हणून दादा काढून देणार आहे पैसे? ऐकून ठेव वहिनी, पूर्वी कॉलेजातून आल्यावर दमलो भागलो असू म्हणून कौतुकानं तू खायला द्यायचीस असशील म्हणून काय झालं? आई गेल्यानंतर म्हणे दमून भागून आल्यानंतर सकाळ संध्याकाळ आईच्या मायेनं जेवू घालणारं दुसरं कोणी नव्हतं. तू आलीस अशी. पण आम्ही आता वेगळे झालोय. आमच्या घरात आम्ही वाटेल ते करू. चोऱ्या करू, टर्मची फी बुडवू, अभ्यासाची पुस्तकं विकून येऊ दुकानात. तुला काय करायचंय? आम्ही वेगळे झालोय. पण असं कुठं म्हटलं होतं मी? काही बोलू नकोस. जा गेलीस तर जा. पण मला भूक लागलीये. वहिनी वहिनी, मी तशा अर्थानं नव्हतं बोललो ग. वहिनी ए वहिनी, रागवलीस पण बोलायला काय हरकत आहे? बरोबर, मी लेखक नाही ना, दादा आहे, अण्णा सुद्धा होते पूर्वी, मी सुद्धा होईन पुढे. वहिनी मी कविता करतो, हो मग मीही गोष्टी लिहिन सिनेमाच्या, श्रीमंत होईन दादासारखा. पण वेगळा नाही होणार. अण्णांना दुःख नाही का होत? मग वेगळं कशाला व्हायचं? सहस्त्र बुद्ध्यांचं बिल कुणी द्यायचं? म्हणून बोललो मी रागानी. अण्णा हल्ली पूर्वीसारखे नीट जेवत पण नाहीत. मला माहिती आहे त्यांना फ्लॉवरची भाजी खूप आवडते. पूर्वी रोज आणायचे, आमच्यासाठी आपली इच्छा मारतात ते. चार आणे देतात भाजीला, एवढ्यानं कशी येणार चांगली भाजी? पूर्वी रोज संध्याकाळी पाव खायचे चहा बरोबर. आता नाही खात, त्रास होतो म्हणतात. त्रास पोटाचा नाही आहे, त्रास दादाचा आहे. कुणीच नाही आमचं, कुणीच नाही आमचं. मग तू तरी कशाला बोलशील ना? राघवा राघवा, पण मला भूक लागली आहे, मला भूक लागली आहे. कुणी उत्तर सुद्धा देत नाहीये. अरे मला भूक लागली आहे. हळू, केवढं नापट्टीस बशी. आता नवीन आणून द्यायला दादा आहे घरात. आणि चहा कुठे आहे? का केला नाही अजून? अरे मी एकटाच का बडबडतोय? बोलायला काय होतंय? असा काय गुन्हा केलाय मी? चहा दे ना. वहिनी, साखर देतेस का थोडी उसनी? का हो? साहेबांना चहा हवाय.
आमच्या घरातली चालेल? नाही ग, अण्णांनी नाहीच घेतला चहा, पण बाकीच्यांना लागतं ना गिळायला. बोल बोल, वाटेल तसलं बोल उपहासानं. का मामांजींनी आणली नाही वाटत साखर? अगं आणणार होते ग, पण त्यांच्या खिशाला भोक पडलाय. म्हणजे? सकाळी 1 रुपया 14 आणे होते त्यांच्या खिशात, 14 आणे पडले. अगं भी आवाज कसला झाला? अगं रोज पडतात त्यांच्या खिशातले पैसे हल्ली. मिळकत भरपूर आहे ना त्यांना, त्यामुळे आम्ही हॉटेलात जाऊन खर्च करतो, तरी घरी आल्यावर आम्हाला खायला लागतच. हं, पण हॉटेलात कशाला जायचं? वा, कॉलेजमध्ये फॅशन म्हणून जावं लागतं, आणि अण्णांना सुद्धा समाधान मिळतं ना आम्ही असं वागलो म्हणजे. तसं नाहीये. आणि तुमच्या परीक्षेच्या फॉर्मचं काय झालं? छे, टर्मची फीच भरलेली नाही आम्ही, उधळले ते पैसे. तसं नाहीये, आपल्याला ठाऊक नाही त्या गोष्टीमध्ये शिष्टपणाने बोलू नये. तुझ्याशी नाही बोलत आहे बाबा मी. तुझं झालं का खाऊन? भरलं पोट का आणखी घालू करून? जा, ते सुद्धा घेऊन जा आतमध्ये, नकोय मला. तुमच्या बुलण्याला भरलंय माझं पोट, जा घेऊन जा. थांबत अण्णा नाही उदय. सांग ना, ऐकतील की ते सगळं तुझं, तुमच्यासाठीच खस्ता खातायत. गेलेत कुठे मामांजी? नोकरी शोधायला गेलेत. पैसे नकोत का कमवायला? आमच्या कॉलेजचा खर्च नको का पुरवायला? हॉटेलची बिलं नकोत का भागवायला? त्या काकांनी चाळी केली असेल काय वाटेल ते सांगतात. मी हॉटेलला जात नाही. थापा मारू नकोस. थापा नाहीत. मग कुठे जातात अण्णांच्या खिशातले पैसे? आज सकाळी 14 आणे गेले त्यांच्या खिशातले. तुझ्याशिवाय कोणी नाही घेतले सूर्या. असं करू नये भाऊजी. जे काय हवं ते घरी मागून खावं ना, हॉटेलमध्ये कशाला जायचं? घ्या. मला नको चहा. चहा नाही, दूध आहे, आणि दुधाला कधी नाही म्हणायचं नसतं. घ्या. त्याला काय, खिशात पैसे आहेत, बाहेर दुकान आहे. मी हॉटेलला जात नाही. अण्णांची शपथ. मग केलंस काय त्या पैशाचं? हे काय? फ्लॉवरची भाजी आणली आहे. कशाला? अण्णांसाठी. तुम्हाला तुम्हाला कोणी सांगितली होती आणायला? मीच आणली. आम्हाला जे जे हवं ते अण्णा करतात, त्यांना काय हवं कोणीच करत नाही, म्हणून आणली मी भाजी. त्यांना त्यांना खाताना बघून आनंदानं रडता यावं म्हणून. चोरीच्या पैशानं सूर्या. पण मी हॉटेलात गेलो नव्हतो. आणि मामांजींनी विचारलं असतं पैसे कुठून आणले तर? सांगणार तो सापडले म्हणून. शपथ नाही. आणि टर्मची फी त्याचं काय केलंस? मला ठाऊक नाही, मला काही सांगायचं नाहीये. तू जा सगळं ते आतमध्ये घेऊन जा, आणि ती बशी घेऊन जा, आणि जा तू खाऊन टाक आतमध्ये जाऊन. मला काही सांगायचं नाहीये. नको तर नको खाऊस. कोणाचा विश्वासच नाही आमच्यावर. माझा विश्वास आहे तुमच्यावर. घ्या हे दूध. घ्या. तू का आलीस इथे? म्हटलं ना दुधाला नाही म्हणायचं नसतं. घ्या. सुनबाई, ए सुनबाई, सुनबाई. काका. कुठे आहेस ग तू? तिकडे काय करत होतीस? तुझा नवरा बाहेर दिवे लावतोय, घरात हा असं आणणार. तो घरात आला की मला शिवाय देईल. का हो चिरंजीव, काय उद्योग चाललेत आपले? हे काय रुपया? ओ, म्हणजे वडिलांनी ठेवला होता तो आपण चोरत होतात तर? नाही नाही, शब्द चुकला असेल. लेखकांचेच बंधू आपण, शब्दांची दुरुस्ती करत बसा, वर्तनाची नका होईना. नाही म्हणजे तुम्हाला तो कुठेतरी सापडला होता, तो तुम्ही परत ठेवत होतात. हो ठेवत होतो. हा, मी घेतला होता उचलून. हा हा, म्हणजे तोच तो परत ठेवत होतात. अरे म्हणजे पश्चात्तापाने की काय? छे 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 छे, असं करू नका. पश्चात्ताप म्हणजे मूर्खपणा. तो तुमच्या वडिलांनी करायचा, तुम्हाला करून कसं चालेल? चला मला सांगा, कुठे मिळतात चांगले बटाटवडे? प्रभा विश्रांतीगृह की कॅफे हाऊस का पुनम? मला ठाऊक नाही. अरे अरे, तुम्हाला ठाऊक नसून कसं चालेल?
मग त्या हॉटेलच्या मालकांनाच विचारा. छे तुमच्या जीवावर तर त्यांचा धंदा. श्रम करायला नको तरी मिळकत चालू. वडिलांना काय कष्ट पडतात थोडेच संसार करायला. हा आता त्यांनी कमवलेले पैसे तुम्ही नाही उधळायचे तर मग उधळायचं कोणी? जो तो उठतोय तो आम्हालाच बोलतोय. अहो बोलत नाही, तुमची स्तुती करतोय मी. मामांजी तुम्ही बघून जाणार चित्रपट? हो, पाहून धन्य पावलो. कसा आहे, तुम्हाला आवडला? वा 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 वा, उत्कृष्ट. यांचेच बंधू ते, त्यांचेच बंधू हे. वा झकास. इतक्या लवकर संपला? मी मध्येच उठून आलो. घरातल्या लेकी सुनांना आणि मुलाबाळांना घेऊन कुणाही सभ्य गृहस्थानी अवश्य पाहावा हा चित्रपट अशी जाहिरात केली होती त्याची. लोकांना आवडलं? हो, माझ्या बाजूला एक कुटुंब बसलं होतं. आई बाप भाऊ मुलगा मुलगी सून. चित्रपट सुरू झाल्यापासून त्यांची नजर जी पडद्यावर खेळली होती ना, ती मध्यंतरापर्यंत सुद्धा हटली नाही. असं? चित्रपट संपेपर्यंत त्यांची नजर तिथे होती आणि चित्रपट संपल्यानंतर त्यांनी जी नजर काढली ती सरळ आपल्या पायाकडे. आपल्या स्वतःच्या पायाखाली यातलं काही जळतंय की काय ते पाहण्यासाठी. अरे सबंध चित्रपट संपेपर्यंत जयघोष चालवला होता लोकांनी माधवच्या नावाचा आणि पर्यायनी त्याच्या बापाच्या नावाचा. मुलगा बापाचं नाव काढतो म्हणतात ना ते हे असं. दादा कितीही वाईट असला ना तरी असला घाणेरडा कधीच लिहिणार नाही. यांना आपला सदान कदा ज्याला त्याला नावच ठेवायला हवीत. हे तरी काय करणार, पैसे देणाऱ्याला हवं तसं त्यांनी लिहिलं. बरोबर, जितपत भांडवल तितपत बुद्धी. लिहिणाऱ्याला अक्कल नको. मी पैसे दिले होते पण ते फक्त कर्जाऊ, तो काही धंदा नव्हे माझा. काल तुम्ही या घरात न विचारता माधवला भेटायला आलोय. ते घरात नाही ते माहीत असून सुद्धा आपण आहात वाटतं का? आमच्या नावामाग आपण कुठे कैलासवासी असं वाचलं की काय? नाही ना. मग कसा काय वाटला चित्रपट आपल्याला? होपलेस. थँक्यू. म्हणजे पैसे परत मागताना तुमची साक्ष उपयोगी पडेल. ते त्यावेळी बघू. पिक्चर लागेल त्या दिवशी पैसे परत मिळण्याचा वायदा ठरला होता. ते आल्यावरती त्यांना सांगा. पण या पुढे ते नसताना तुम्ही ह्या घरात आलेलं मला कदापि चालणार नाही. तेच मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही त्यांना सांगा. एक तर पैसे परत द्या नाहीतर दुसरा उपाय, मी मंदाशी लग्न करायला तयार आहे. काय? हे बघा, तुमची योग्यता तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते. मंदाच्या जोड्याजवळ सुद्धा उभं राहायची लायकी नाहीये तुमची आणि तिच्याशी लग्न करायची गोष्टी करताय तुम्ही. त्यासाठीच पैसे मोजले ते मी. चालते माझ्या घरातून जातो पण याचा परिणाम चांगला होणार नाही. आत्ता जातो पण परत येईन आणि परत येईन ते एक मंदाशी लग्न करण्यासाठी नाहीतर या घरावर जप्ती घेऊन. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. काय झालं? तू हकलून दिलास वाटतं त्याला. तुझ्या नवऱ्याला पटेल का हे? यापुढे त्यांना विचारणार नाही मी, सांगणार आहे. काय त्यांना जर असंच वागायचं असेल, आपल्या वडिलांपासून वेगळं राहायचं असेल तर मी माझ्या माहेरी जाईन असं सांगणार आहे त्यांना मी. तुझा बाप तुला तुझ्या घरी परत घेईल का? त्यानं नाही घेतलं तर मी घेईन तिला घरात. सून म्हणून जरी ती या घरात आली असली तरी मुलगी मानली मी तिला. आलात? हो या. देणं देऊन आला असाल सहस्त्र बुद्ध्याचं. नाही. सुरेश कुठे गेलाय का मंदा? बसलाय मागे जाऊन बागेत, कविता करतोय. म्हणजे आता आणखीन काय उपद्रव केले या पोरानं? टर्म भरण्यासाठी दिलेले पैसे त्याने सहस्त्रबुद्ध्यांना दिले आणि त्यांचं बिल भागवलं त्यात. त्यासाठीच सहस्त्रबुद्ध्याने मला भेटायला बोलावलं होतं पण त्या कारकुनानं उगीच काहीतरी वेडावाकडा निरोप सांगितला. असं असं? हो, ते सहस्त्रबुद्ध्यांकडले पैसे घेऊन मी गेलो होतो त्याचा फॉर्म आणायला कॉलेजात. पण येताना सहस्त्रबुद्ध्यांचे पैसे त्यांना परत देऊन तसाच आलो. का फॉर्म मिळाला नाही वाटत? मिळाला ना. दोघांचेही फॉर्म मिळाले. बर, तो कसा आणला? सुरेशनं माझी सही करून प्रिन्सिपॉल साहेबांना एक पत्र लिहिलं होतं. तुझ्या सहीनं? हो. वा 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 वा, गुणी आहेत रे बाबा तुझी एक एक पोरं. खरंच गुणी आहेत. त्यानं माझी सही केली. हा गुन्हा सुद्धा लहान वाटावा
इतकं हृदय पिळवटून टाकणारं पत्र होतं ते. आमच्या विभक्त कुटुंबाच्या परिस्थितीवर विदारक प्रकाश टाकला होता या टीजभर पोरानं त्या विधभर पत्रात. इतका हुशार मुलगा परीक्षेपासून आणि शिक्षणापासून दुरावू नये म्हणून प्रिन्सिपॉल साहेबांनी परस्पर दोन्हीही फॉर्म पाठवण्याचा निर्णय घेतला. मंदा, आता तूच बघ. पैसे गेल्याबद्दल त्याला काही बोलू नकोस. त्याला अभ्यास करू दे आणि तू सुद्धा आता अभ्यास करून परीक्षेत पास हो. वाटेल तशी बोलत असतेस ना तू त्याला. बघ बघ तुला किती उपयोगी पडलंय तो ते. तुमचं बरोबरच आहे. ज्या बाजूला सरशी त्या बाजूलाच. त्या बाजूला सरशीच असायची. फक्त त्या सरशीची सुरुवात व्हावी लागते. अण्णा अण्णा मी कविता केली ऐका. तहान लिहिल्या हृदयाचेही पाणी पाणी झाले. अरे सुरेश आता हे कविता करणं जरा थांबव. अरे परीक्षेचा अभ्यास कर आणि पास हो एकदा बाबा. पण अण्णा यंदा मी परीक्षेला बसणार आहेस. तू परीक्षेला बसणार आहेस. मी सहस्रबुद्ध्यांना भेटलो आणि प्रिन्सिपॉल साहेबांनाही भेटून आलो. काही काळजी करू नकोस. अण्णा अण्णा मला माफ करा. मी तुमच्या खिशातले 14 आणे घेतले होते. अरे माफ करून टाक त्याला. चांगला बाप आहेस ना तू. करून टाक माफ. होय रघुनाथ आता चांगला बाप काय बोलतो ते नीट ऐक. सुरेश मी तुला माफ केलंय. अण्णा होय. अरे उठ उठ. मी तुला माफ केलंय. अरे आनंद एकदा यायला लागला ना म्हणजे तो चहू बाजूने येत असतो. पोस्टमॅन अण्णा आगरकर. अण्णा तुमचं पत्र बघू. सरकारी लखोटा आहे. काय झालं अण्णा? अरे मी आता म्हटलं ना आनंद यायला लागला म्हणजे चहू बाजूने येत असतो. अरे दिल्लीला राष्ट्रपतींच्या हस्ते माझा सत्कार होणार आहे. अण्णा अण्णा हो. वा 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 बाग. अरे किती झालं तरी तो माझा भाऊ आहे. रघुनाथ मी आता दिल्लीला जाणार आहे. तू जरा घरात माझ्या लक्ष दे. सुनबाईची काळजी घ्या. तिला दिवस गेलाय. तिची काळजी घ्यायला पाहिजे. हा काय माधव लिखाण चाललंय वाटत. काही सुचतय का? नाहीच सुचायचं म्हणा. कशाला आला तुम्ही इथं? अरे माझ्यावर कशाला भडकतोस? हा बाकी परिस्थितींनीच भडकवलंय तुला. त्याला तू तरी काय करणार? अरे तू कमवत होतास तेव्हा सगळे तुझे होते. आता तुझं कुणी आहे? आहे कुणी? कुणीही नाही. वडिलांचा तिकडे राष्ट्रपतीकडून गौरव होणार म्हणून ते दिल्लीत. ते तिथं मजे. पण तुझी मात्र इथे चालले उपासमार. काय करणार? अरे स्वातंत्र्यात पडणाऱ्या उपासात देखील मोठी गंमत असते बरं का. हे बघ वेगळा झालायस ना तू. वेगळाच राहा. चल मी जरा बाहेर जाऊन येतो. हो तुझ्या वडिलांनी तुझ्या या सगळ्या घराची जबाबदारी टाकले माझ्यावर. काय करणार? तुझ्यावर विश्वासच नाही तुझ्या बापाचा. त्याला काय करणार? आलोच मी जाऊन. काय कटकट आहे? काय कटकट आहे? आधीच काही सुचत नाही लिहायला.
अग ए जरा आवाज बंद कर की दिसत नाही तुला मी लिहितोय ते पण ही काम सुद्धा करून ठेवायला हवीत ना घरात दुसरे कोणी नाहीये दुपटे शिवून द्यायला मला अक्कल चिकू नकोस घरात कोणी नाहीये या टोसण्या तुम्हाला सारख्या का देत असतेस ते चांगलं ठाऊक आहे मला पुढे लागणारी काम आहे ती करून ठेवायला हवीत दुसरं कोण दुपटे शिवून द्यायला मी काय करू काय करू मी लिहिणं बंद करू बांध पडत पडण्यासाठी डॉक्टरचं बिल भागवायचं आहे ना काही दुपटी विकून बिल भागवणार डॉक्टरची जरा काम करू दे मला काम करू दे लिहू दे सुसू दे काहीतरी असे सारखे चिडता काय हो कोण आहे कोण आहे आता मी आहे सहस्त्रबुद्धे आणि मंडळी किराणा भुसार मालाचे व्यापारी यांच्या दुकानी असतो मी वसुली कारकून म्हणून कोटी बुद्धे माझं नाव त्रास आहे तुम्हाला दिसत नाही आहे मी लिहित बसलोय ते नाही नाही तुम्हाला बघायला नाही आलो ना मी साहेबांनी बिल मागितले देतो म्हणावं काय पैसे बुडून पळतो का काय मी स्वतः येऊन भेटतो म्हणावं माझा निरोप देताना त्यांनी मला पैसे घेऊन यायला सांगितले तुमचा निरोप नाही अहो तीन चार वायदे झाले आतापर्यंत आणि ह्या घरातला वायदा कधी चुकलेला नाहीये एवढी किंमत नाही का माणसाच्या शब्दाला एवढी किंमत नाही हे बघा शब्द पाळला जात होता तोपर्यंत होती आता आपले वडील जर शब्द देणार असतील तर मग तुम्ही निघा इथून निघा आणि याद राखा पुन्हा आम्ही काम करत असताना त्रास जायला आला तर अरे 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 घेणेकरांचा इतका त्रास होत असेल तर देणेकर होऊच नाही ना आणि इतकी कटकट होत असेल माणसांची तर बंगला बांधा एक माथेरानला हा आपण आधी आमचं बिल भागवा देत नाही जा पैसे देत नाही जा फिर्याद करा म्हणा फिर्याद चांगल्या माणसाच्या घरी येऊन त्याची अब्रू करता तुम्ही ठीक आहे मग हे अगदी रितसर झालं अगदी कायदेशीर झालं येतो मी निघा आउट गेट आउट आला वसुली करायला कोण आलं होत अहो कोण आलं होत तुला काय करायचंय तू का आलीस इथे पुन्हा सारखे सारखे चिडता कशाला जास्त बडबडू नकोस तुला काय हवंय ते सांग का आलीस इथं आज सकाळपासनं अजिबातच बरं वाटत नाहीये मला अशा वेळी मी तुमच्याजवळ दिलासा मागायचा नाही तर कोणाजवळ मागायचा माझी काही हौसमौज नाही डोहाळे नाहीत काही मागत नाहीये मी पण निदान गरज तरी भागवायला नको का अशा वेळी आम्हा बायकांना फक्त आधाराची गरज असते हो तुम्ही जर असे माझ्याशी वागायला लागलात तर माझ्या वागणुकीवर चर्चा नको जो उठतो तो मला उपदेश करतो उपदेश करत नाहीये मी पण डॉक्टरकडे जायची वेळ आली तर काही व्यवस्था नको का करून ठेवायला काही चमत्कारिक प्रसंग आला तर मामांची सुद्धा नाहीयेत घरात त्यांचं नाव घेऊ नकोस इथे मी जाऊ कुठ तू नको जाऊस तू नको मी जातो तोंड काळं करून मी जातो आधीच काही सुचत नाही लिहायला लिहिलं नाही तर पैसे आणून कुठून डॉक्टरची बिलं भागवायची आहेत रडा रडा कायमच रडणं कायमची कचकच इथे माझ्या मनाची किंमत आहे कोणाला दिसतंय ना हा कामाला चाललोय मी बाहेर आता तरी जरा चेहरा हसरा ठेवा अपशकून नकोय तुमच्या रडण्याचा नाही सुखच नाही या घरात
भेटाल का कोणी माझा माणसांना माहेरीचा लेख सुखी आहे सांगा सावलीत सासरच्या माझ्या माहेराची वाट नाही आड वळणाची नाही कलहाच ऊन छाया मायेच्या वेलीची तिथे नाही हे वादावा नाही भांडण तंटण सर्वांसाठी आहे एक एका मातीचं कुंपण दूर राहिले माहेर दिसे नाशी झाली वाट आम्हा वेड्या बायकांचा सासरीशी जन्म गाठ आई काय झालं ग वहिनी कुठे काय अगं आई म्हणून म्हणालीस माहेरची आठवण झाली का हो पण अण्णांना तर म्हणत होतीस ना इथे आल्यापासून माहेरची आठवण सुद्धा होत नाही म्हणून हे सासरे असं वाटत नव्हतं तोवर नव्हती होत तुमचं कसं चाललंय सुरेशची वाट पाहते रिझल्ट आहे आमचा आज हो तुम्ही नाही गेलात कोणीच नाही घरात जाऊ कशी दार उघडं टाकून काका सुद्धा गेलेत रिझल्ट बघायला वहिनी दादा आहे का घरी नाही बाहेर गेलेत कुठेतरी कुठं काय सांगू वंस घरी असले की नेहमी संतापलेलेच असतात विचारून कुठे जात नाहीत सांगून कधी येत नाहीत म्हणजे तू एकटीच आहेस एकटी एकटी सुद्धा नाही आहे मी या घरात कोणी माणसं राहतात असं वाटतच नाही तुम्ही सुद्धा आज 4 दिवसांनी बोलताय माझ्याशी चाळीत ती सगळी बिराड्या राहतात ना एकमेकांशी ज्यांची ओळख सुद्धा नसते तशी अवस्था झाली या घराची काय करू ग वहिनी तुझ्या घरात आले आणि अचानक दादा आला तर हवं तसं तोंड वाजेल त्याचं परवा नाही नाही ते बोलला अण्णांना सध्या नाही नाही ते रोजच ऐकत असते मी पण अण्णा मात्र सांगून गेलेत हा तुला कसलाही त्रास होता का माने पण इथे माझाच त्रास होत असेल दुसऱ्यांना तर नाही ग वहिनी किती तारीख दिली आहे 27 27 म्हणजे आलीस की जवळ वहिनी पहिलं बाळंतपण माहेरी करतात ना तू का नाही गेलीस आलो होतं बापूंचं पत्र नाही गेले का ग काय सांगू वंस यांनी सांगितलं होतं पाठवतो म्हणून ऐनवेळी नाहीच पाठवलं स्वभावच विचित्र आहे त्याचा स्वभावापेक्षा परिस्थिती घरी जायचं म्हणजे 2 धड पातळ सुद्धा नाही आहेत माझ्याकडे तिकडे जायचं म्हणजे भाडे खर्च आला देणं करणं आलं आणि इकडे तर बँकेच्या पुस्तकावर ब्रह्मांड उभं आहे शून्याच्या स्वरूपात वहिनी कुठल्या डॉक्टरकडे नाव घातलंय घालणार होते समोरच्याच पण त्यांनी मामांचींचा हवाला मागितला म्हणून दुसरीकडे कुठेतरी सोय करण्यासाठी गेले असतील कदाचित अगं अण्णांच्याकडून का नाही घेतले पैसे धाकट्या मामांजींच्या सांगण्यावरनं
वडिलांच्याकडनं पैसे घेण्यापेक्षा सावकाराकडनं कर्ज काढ जा असं काहीतरी भलतं असेल तर सांगत असतात ते. या आठवड्याचं धान्यही नाही आणलंय. गेल्या महिन्याचं बिल चुकतं केलं नाही म्हणून इतके दिवस कधी अडवलं नव्हतं त्या सहस्रबुद्ध्यांनी. इतका सुद्धा विश्वास नाही आहे का त्यांचा घरावर? त्यांचा विश्वास घरावर आहे. मामांजी यांच्या पाठीशी नाही ते म्हटल्यावरती त्यांनी देखील हात काढून घेतलाय. जाऊ दे, आता असंच चालायचं जन्मभर. नाही ग वहिनी, काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. जशी ईश्वराची इच्छा. म्हणसं माझं एक काम कराल? सांगितलं का मला कधी? नाही म्हटलंय का मी? सांग काय हवंय? शिवणा टिपणाला मदत करू का? इथे येऊन या घरात. नको का बाई? माझं ना माझं दुसरंच काम आहे तुमच्याकडे. कोणी ऐकणार नाही ना तिकडे? नाही आहे कोणी घरात. नाही आहे ना कोणी? अगं वहिनी, कोणी आलं नाही अजून. सांग काय हवंय? मला ना मला थोडंसं थोडं लोणचं हवंय. आणून ते तर गुपचूप. गुपचूप का? अगं तूच तर घालून ठेवलंयस वर्षभराचं आणि त्याच दिवशी वेगळे झालात. अगं तुझंच ते वर्षभराचं या वर्षात नाहीच आहे मी. जणू काही पुसूनच गेलंय वर्ष माझ्या आयुष्यातून. वहिनी अगं काय बोलतीयस तू? काही काही चमत्कारिक बोलले का मी? मला ना आज सकाळपासून बरंच वाटत नाही. वहिनी मी डॉक्टरला बोलवू का? दुपटी विकून भर करू का त्यांच्या बिलाची? काय म्हणालीस? काय म्हटलं मी? त्या लोणच्याच्या बरणीला तोंडाला ना दादरांनी घट्ट बांधून ठेव, नाही तर बुरा येईल लोणच्याला. असंच असंच म्हटलं मी. तसं नाही म्हटलंस वहिनी, का लपवून ठेवतेयस? लपवून का ठेवते? हौसेने जे सगळ्यांना सांगायचं ते सगळंच लपवून ठेवते मी. शास्त्री आहे ना मी. माहेरी असते तर किती लळे पुरवले गेले असते. आईने विचारलं असत काय हवंय तुला सुलू? चांदण्यात जेवायचंय का? आंबट तिखट काही करून हवंय का? किती वाढली आहे पोर माझी. नको ग बाबी इतके कष्ट करत जाऊ. बाबा म्हणाले असते डॉक्टरकडे जा, टॉनिक घे. छोटा बाळकृष्ण घरी येणार म्हणून दादांनी किती थट्टा केली असती माझी. बहिणीने डोळे जेवढं केली असती आपल्या बाळाचे मुद्दाम मुद्दाम जपून ठेवलेली सगळी आंगडी टोपडी दिली असती. इकडे मीच मीच शिवते दुपटी आणि त्रास होतोय त्यांना. म्हणजे असं म्हणतात की पैलट करणीला फार त्रास होतो. मला खूप भीती वाटते हो, खूप भीती वाटते मला. आई नाही का ग मला येता येणार तुझ्याकडे? एकदा वायात गेलेले कपडे उपयोगात आणण्यासाठी सुताच्या धाग्याने तुकड्याला तुकडे जोडून दुपट शिवता येतं. तसं एकदा वाया गेलेली माणसं उपयोगात आणण्यासाठी जिव्हाळ्याच्या धाग्याने घराला घर जोडून एकत्र कुटुंब नाही का करता येणार? माणसं लोणचं देताय ना मला? अक्का अक्का काका जिंदाबाद, कर्नल काका जिंदाबाद, वेगळं घर जिंदाबाद. ओरडतोयस केवढ्यानी? तोंड बंद कर. आ पेढे खाऊन. रिझल्ट आला? येस, निकाल लागला. पास? फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास? वहिनी निकाल आला का? अगे आधी तोंड बंद कर पेढे खाऊन. आणि वहिनी
त्या दादाला म्हणा बरं झालं तू वेगळा झालास, आमच्या पदरात फळ पडलं. सुरेश असं नको ना बोलूस, वहिनीला वाईट वाटेल. ज्यांना वाईट वाटत असेल त्यांनी मूग गिळून गप्प बसावं त्या काकाच्या भीतीनं. आम्हाला आनंद झालाय, आम्ही बोलणार. घरं वेगळी झाली, आमचा फायदा झाला. त्या काकांची कवळी खरी ठरली. खरे जात आहेत कुठे, त्यांना खायचे वेगळे, दाखवायचे वेगळे. वहिनी ते काका आले ना म्हणजे त्यांना दोन पेढे द्या, दोन. आणि म्हणो खा पेढे. काय वहिनी बोलत का नाहीये? कोणास ठाऊक, सकाळपासून विचित्रच वागते. मग अशी लोणचं दे म्हणत होती, सारखी रडतीये रे. रडतीये वहिनी का? डॉक्टरचं बिल द्यायला पैसे नाहीयेत तिच्याकडे म्हणून. अरे मग त्यात काय, मी देतो पैसे, वहिनी आमचीच आहे. तुझ्याकडे आहेत? हो. मग मग आत्ताच दे काका यायच्या आत, नाही तर ते देऊ देणार नाही. जाग, त्या काकांना मी दाद देत आता. रिमजी गरज आहे आपल्याला, ज्या जगाची माहिती नाही त्यात तोंड घालावं कशाला. आणि आता अण्णा इथे नाहीत, या घराचा मालक मी आहे. त्यांच्या समोरच येतो मुद्दाम, बघू काय करतात ते. आहेत का तुझ्याजवळ? आहेत ना, अण्णांनी दिलेत ना पास झालो तर सूट शिवण्यासाठी. मग आणि मला सांग, अण्णांना जर कळलं की वहिनीसाठी खर्च केले तर त्यांच्या डोळ्यातून आनंदाचं पाणी नाही का येणार. मुद्दाम काकांसमोरच देतो, बघतो काय करतात ते. होपलेस माणूस, या घरची चूल त्या घरचा तवा, यांची पोळी भासते कुसकुशीत. चावायला अडचण नको ना, दात खोटेत त्यांचे. सुरेश काय गप्प बसायला काय घेशील? मी गप्प बसणार नाही. आता गप्प बसायचं त्यांनी. मला कळून चुकलंय वहिनी आपल्याशी सरळ का बोलत नाही. ती बोलायला आली आणि चुकून त्या काकांनी बघितलं तर पेटून देतील ना सगळं जंगल. म्हणतील किंमत नाही ग तुला नवऱ्याची, सासऱ्याची फूस आहे म्हणून बेआबरू करतेस काय नवऱ्याची. ती बिचारी काहीच करायची नाही. पण नाही, मी आता ठरवलंय ऐकायचंच नाही. आमचं घर आहे, आम्हाला कळतं ते कसं ठेवायचं. नो डिक्टेटरशिप, नाव कम्प्लीट डेमोक्रेसी. छान बोललास, छान बोललास, पण जरा चुकलास. गरज ही आयुष्यात प्रत्येकाची प्रत्येकाला असते बेटा, पण त्याची केव्हा ना केव्हा तरी जाणीव व्हावी लागते. तुझं सगळं बोलणं ऐकलेन. सॉरी, मला माहीत नव्हतं म्हणून मी बोललो. का समोर बोलायला भीतोस? आता नाही भीत, आता तुम्ही ऐकलंय सगळं. नाही, हे नाही उपयोगी. वडिलांचा उपमर्द त्यांच्या तोंडावर करण्यातच तर खरी मर्दाई आहे. सॉरी, मर्दाई नाही, तुमचा आमचा शब्दकोश वेगळा आहे. आम्ही त्याला निर्लज्जपणा म्हणतो. तो माझ्याजवळ नाही. म्हणजे तुम्हाला एकूण लाज आहे तर? ऑफकोर्स. आता यापुढे तुमचा कुठलाही प्लॅन मी पार पडू देणार नाही, हाच माझा मास्टर प्लॅन. असं का? पण चिरंजीव बोला, आपल्या रिझल्टचं काय झालं? ड्रॉप घेतलाय यंदा पुढच्या वर्षी क्लास मिळवण्यासाठी. अरे मग पेढे कसले दिलेस? फर्स्ट क्लास आलं ते कोण? ती तू. मी? ओ म्हणजे तू नापास? अगं जा जा जा, हुशारच मोठी म्हणे नापास. आणि तू पास होऊन काय मोठे दिवे लावणारस ग? लावून लावून लग्नच लावशील ना कोणाशी तरी. जा आता, जास्ती फुगू नकोस. जास्ती फुगलीस ना तर लग्न जमवायला अडचण होईल. आली मोठी शाणी, जा लोणचं आणून दे बहिणीला, नाही तर स्वतःच्या सुखात तिचं दुःख विसरशील. कसलं लोणचं? आंब्याचं. कोणाला? वहिनीला. द्यायचं नाही. अक्का आपण मुलं कोणाची आहोत? अण्णांची. हे कोण आहेत? काका. इतके दिवस ते इथे होते का? मग आपण त्याचं काय ऐकायचं? जा लोणचं घेऊन ये वहिनीला. जा जा माझी बरशाणी, तू पास झाली ना, जा जा जा. आपल्या उत्साहाला इतकं उधाण आलंय ते आपण नापास झाल्यामुळे की काय? तो पिंडाचा आहे माझा, दुःखात सुख. अरे पण तू नापास झालास असं अण्णाला कळलं तर त्याला काय वाटेल? नापास झालो असंच वाटेल. म्हणजे तुम्हाला त्याचं सुख दुःख काहीच नाही? नाही ना, काहीच नाही. पैसे वाया गेलेत ना त्यांचे, जाईनात पश्चाताप त्यांनी करायचा. जन्म दिलाय ना आम्हाला, तुम्हीच म्हणाला होतात ना दिवे लावणार म्हणून. बघा लावले की नाही दिवे, वडिलांचं नाव गाजवणार. गाजवलं की नाही? वडील तिकडे दिल्लीला गेलेत राष्ट्रपतींकडून कौतुक करून घ्यायला. मोठा मुलगा दरिद्री असून स्वातंत्र्याचा हक्क सिद्ध करतोय. लागता मुलगा अक्कल नसून गुण उधळतोय म्हणजे मी. आणि वहिनीच्या बाळंतपणासाठी पैसे नाही म्हणून ती घरीच तडफडतीये. मुलीच्या आयुष्यात पुढे काय करायचं हे ठरलेलंच नाहीये. वा 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 वा, काय आदर्श चित्र आहे संसाराचं. ऐक नाही काका, हे तुमच्या वडिलांच्या जागी जर मी असतो ना, आम्ही जन्मच घेतला नसता. अरे ही इतकी सगळी तुमची बडबड ऐकून माझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्यांनी गोळीच घातली असती तुम्हाला. म्हणूनच त्यांच्या जागी ते आहेत. यावेळी ते मला पोटाशी धरून गदगदा रडले असते. पण तुम्हाला काय होतं? समोर दिसेल त्याला दोष द्यायचा,
बाहेरचं जग तेच करणार, त्याचेच प्रतिनिधित्व तुम्ही करा थट्टा. अरे मी असेन उडान टप्पू, असेन मूर्ख, असेन बावळट. अरे पण मी लहान आहे कसं कोणाला कळत नाही, आणि तेच आमच्या अण्णांना कळलं असतं. बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. तरी तुम्ही हसतात. होय, कारण विरोध करून वस्तुस्थिती दाखवायची ही माझी कॅरेक्टर आहे. अरे पण हे ज्याला पटायला हवं त्याला पटलेलं नाही, नाही तर तुमच्यासारख्या कोवळ्या कोवळ्या मनाचा कोंडमारा करायला मी का राक्षस आहे. हुशार आहेस बेटा, हुशार आहेस. बोलसन नकोय, मी नाही आहे हुशार, आपल्याला नाही पटत. नाहीच पटायचं, कारण तू लहान आहेस. लहानच राहू देत मला, मोठं होऊन वेगळं होण्यापेक्षा लहान असून एकत्र राहणं जास्त चांगलं. काही ऐकायचं नाही मला तुमचं. ऐकावं लागेल, कारण तुझे वडील दिल्लीत गेलेत आणि त्यांनी सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. लिहून दिलंय तुम्हाला तसं? लिहून म्हणजे? लिहून म्हणजे कायदेशीर. तुला कायदा कधी कळायला लागला? आमचे दादा आहेत ना आमचे मास्तर, त्यांनी नाही का त्या विघ्नाला घर लिहून दिलंय. हे तुला कधी कळलं? भेटला तो मग अशी विघ्न्या जप्ती आणणार म्हणत होता घरावर. अरे जप्ती म्हणजे काय? अकॅडमी अवॉर्ड नाही आणणार तो तुझ्या दादासाठी? मी आणि नाहीये, मला तेवढं कळतं. जप्ती आणणार आहे म्हणजे जप्ती आणणार आहे, घरातली भांडी गुंडी बाहेर काढणार आहे. कळलं? मग त्यावेळी तू काय करणार आहे? सूर्या, दादा आला नाही ना पलीकडे? नाही. कुठे चाललीस? उत्तर देऊ नकोस, जा लोणचं नेऊन दे. आमच्या घरात आम्ही वाटेल ते करू. जा. मग येऊ दे ना घरावर जप्ती. येऊ दे ना, येऊ दे, नाहीतरी तुम्ही काय करणार आहात? सल्लेच देणार ना नुसते. अमक्याला हे कर, तमक्याला ते कर आणि स्वतःची करमणूक कर. काय दुसरं केलं काय तुम्ही या घरात, या घरासाठी? मी या घरासाठी काय केलं? अरे मी या घरासाठी काय केलं ते फक्त तुझ्या बापाला विचार. घर एक राहावं, त्याचे तुकडे होऊ नयेत या पडता दुसरा कुठलाही स्वार्थ नव्हता माझ्या डोक्यात. सुरेश, ए सुरेश, वहिनीला बघ, दवाखान्यात नेला हवं, कसं तरीच करते ती. वहिनी धर, चल वहिनी. सावकाश. अरे सुरेश का, काका प्लीज दादाला सांगू नका. नाही नाही, मी त्याला तर वाटेल तसं बोले लिहिलं. काळजी करू नकोस. अरे पण, अरे पण तिला इथून घेऊ नकोस. तू बघ माधव येताना दिसतोय, जा तुमच्या तिथून घेऊन जा तिला. चल इकडे चल. वहिनी हळू हा. सावकाश. मामाजी, अष्टपुत्र सौभाग्यवती, सुलभा, सुलभा, ए सुलभा, आपल्या घरावर जप्ती आली आहे का विनायकाची? सुलभा कुठे? ती दवाखान्यात गेले. दवाखान्यात? होय. पैसे कोणी दिले? तुझ्या भावानं. काय तो काका, काका मला मला भीती वाटते हो, अण्णा इथं नाही आहेत आणि जप्ती आणली विनायकाने. काळजी करू नकोस, जप्ती कशी येते ते मी पाहतो. अरे ह्या घराच्या मातीशी माझा रक्ताचा संबंध आहे, जप्ती कशी आहे ते मी पाहतो. तरी मी तुला सांगत होतो माधव, मी तुझ्या बहिणीशी लग्न करायला तयार आहे, पण तेव्हा माझी योग्यता तिच्या जोड्याजवळ उभी राहण्याची केली तुझ्या बायकोनं. आता तुमच्यासाठी मी कुठे जागा बघू ते सांग. मी पैसे देऊन मागायला आलो हा माझा गुन्हा झाला, पण तुमच्या शोकासाठीच पैसे दिलेत ना मी. तुम्हाला सिनेमा काढायचा होता ना, हा काय माझा गुन्हा झाला? तुमच्या शोकासाठी नव्हे, तुम्ही स्वतःच्या शोकासाठी पैसे दिलेले. मान्य आहे, पण तुमचा शोक मी पुरा केला ना, मग तुम्ही माझा करायचा होता. इडियट, ती तुमच्या घरची रीत असेल, या घराची नाही. समजलं? तो भाऊ आहे तिचा. हे ना, आता पैसे घेताना ठोक नव्हतं वाटत? कधी कधी मूर्खपणा होतो माणसाच्या हातून. मग तुमचा मूर्खपणा हा काही माझा अपराध नाही आहे? या घरात वाटेल ते अपमान सहन केलेत मी, पैसे देऊन सुद्धा. आता यापुढे जास्त बोलायला मला वेळ नाही. माधव, तुरुंगाचे बंद दरवाजे तुझ्यासाठी उघडू नयेत असं वाटत असेल तर अंगावरच्या कपड्यानिशी घर खाली कर. घर खाली करणार नाही, आणि त्याचे वडील जिवंत असेपर्यंत हा प्रकार तुम्हाला करता येणार नाही. त्यांच्या मरणाची वाट पाहायला माझ्याकडे वेळ नाही. काय झालं सुरेश? काय झालं सुरेश? सुरेश काय झालं? सुरेश काय झालं रे? अण्णा कुठे बोलू तुमच्याशी? मी नापास नाही झालो.
सुटला सोडलं माझा त्यानं तुला एका संकटातून. अरे जन्मभर एक राह म्हणून सांगून थकला आणि शेवटी तो थकला भागला जीव. आता तू घालवलं सांडणांना, तू छळ केलास त्यांचा, तू छळ केलास वहिनीचा. जा जा, तुला वेगळं व्हायचंय ना, जा निघून जा, राहू नकोस इथे. नाही नाही सुरेश, सुरेश मी दुष्ट आहे, मी आयुष्यभर तुम्हाला सगळ्यांना त्रास दिला मला कबूल आहे, पण मी तुमच्यासारखा तुझ्यासारखा पोरका झालोय रे, पोरका झालोय मी, माझे अण्णा गेलेत रे. माधव मी जप्ती परत नेतोय. जप्ती परत नेऊ नका, अगे तुमचा चेक घेऊ. काळजी करू नका, घर एक ठेवा, अखंड ठेवा, त्याचे तुकडे तुकडे होऊन देऊ नका. दादा ए सूर्या, आपल्या बहिणीला मुलगा झालाय, चला लवकर. अरे माझा अण्णा परत आला, माझा अण्णा परत आला, आपला विभक्त झालेला मुलगा परत आला हे पाहण्यासाठी माधव, माझा अण्णा तुझ्या पोटी जन्माला आला.